आपणास माहित आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झंझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो देवाचा गौरव असो. आता आपण गाणे घेऊन प्रभूला धन्यवाद देणार आहोत म्हणून सर्वांनी मनापासून या गाण्यामध्ये भाग घ्या. गीत क्रमांक 53 अहो प्रभूला नवे गीत गा. गीत क्रमांक 53 अहो प्रभुला नवे गीत गा. अहो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा. अहो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी प्रभुला गा. सर्व पृथ्वी प्रभुला गा. अहो प्रभुला नवे गीत गा सर्व पृथ्वी सर्व पृथ्वी प्रभुला गा. आ, 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 आ.
हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। गीत क्रमांक 13 हालेलुया हालेलुया गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। चाहे हर मुसीबत से गुजरना पड़े तो भी यीशु के ही संग हम गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे। भजन करेंगे, स्तुति करेंगे और प्रशंसा करेंगे। जब तक मुझ में सांस रहेगी यीशु के ही गुण गाएंगे, यीशु के ही गुण गाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया हालेलुया गाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। यीशु के वचन को सुनाएंगे, यीशु के वचन को सुनाएंगे। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। गीत क्रमांक 45 धन्य धन्य येशू। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम। जीवन दाता येशू, जीवन दाता येशू, जीवन दाता येशू तुझे नाम। जीवन दाता येशू, जीवन दाता येशू, जीवन दाता येशू तुझे नाम। मुक्ति दाता येशू, मुक्ति दाता येशू, मुक्ति दाता येशू तुझे नाम। मुक्ति दाता येशू, मुक्ति दाता येशू, मुक्ति दाता येशू तुझे नाम। आरोग्य दाता येशू, आरोग्य दाता येशू, आरोग्य दाता येशू तुझे नाम। आरोग्य दाता येशू, आरोग्य दाता येशू, आरोग्य दाता येशू तुझे नाम। शांति दाता येशू, शांति दाता येशू, शांति दाता येशू तुझे नाम। शांति दाता येशू, शांति दाता येशू, शांति दाता येशू तुझे नाम। रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाम। रक्षण करता येशू, रक्षण करता येशू, रक्षण करता येशू तुझे नाम। प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाम। प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू, प्रेमी दाता येशू तुझे नाम। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य
हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 116 मेरा प्रभु मुझसे प्यार करता। गीत क्रमांक 116 मेरा प्रभु मुझसे प्यार करता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। चाहे सब मुझको ठुकराए, चाहे सब मुझको ठुकराए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। चाहे माँ बाप मुझको भूल जाए, चाहे माँ बाप मुझको भूल जाए, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। चाहे जग मुझसे दूर हटे, चाहे जग मुझसे दूर हटे, मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता। मेरा प्रभु मुझसे प्यार करता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता, मेरा दिल उससे भर जाता। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया। गीत क्रमांक 38 प्रभु गावो तुझे गुणराया। गीत क्रमांक 38 प्रभु गावो तुझे गुणराया। प्रभु गावो तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा। प्रभु गावो तुझे गुणराया, प्रभु तुझी धरती साधु निरमाता, आकाश सा तू विधाता, तार्यांसा तुझी करता, जगता सा तुझी त्राता। तुझ शोध कुठे मी राया, प्रभु शोध कोठे मीराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा। प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा। प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी वाऱ्याची झुळ झुळ विरली, लाटांची कळ कळ सरली, दुखाने होते जग भरले, त्या मधुनी तू जन्माला, उपकार कसे मी फेडू। प्रभु तुझी प्रेमळ बापा, उपकार कसे मी फेडू। प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे।
प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 6 सुंदर सुहानी जिंदगी। गीत क्रमांक 6 सुंदर सुहानी जिंदगी। सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से जीवन सवारा दी। सुंदर सुहानी जिंदगी तूने मुझको दी, अनगिन वरदानों से जीवन सवारा दी। अनगिन वरदानों से जीवन सवारा भी। हालेलुया हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया हालेलुया हालेलुया। आणि आता आपण नाचून गाऊन प्रभूला धन्यवाद देणार आहोत, म्हणून सर्वांनी जागेवर उभे राहा।
हालेलुया 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 सर्वांनी मोठ्याने बोला हालेलुया 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 धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू धन्यवाद प्रभु येशू हालेलुया 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 जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो जीवनाच्या माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभु येशू माला घेतो मिटेता संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभु येशू माला घेतो मिटेता जीवनाच्या माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला आता मजला भय कसले जीवनाचा प्रभु आहे माझा सोबती आता मजला भय कसले जीवनाचा प्रभु आहे माझा सोबती जीवनाच्या माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला हालेलुया 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 गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंद नाचूनी गाऊया गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंद नाचूनी गाऊया गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची आनंद नाचूनी गाऊया गाऊनी स्तुती प्रभु आनंद नाचूनी गाऊया हालेलुया 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 येशूची प्रीती किती महान माझ्या पापांसाठी केले बलिदान येशूची प्रीती किती महान केले बलिदान येशूची प्रीती किती महान माझ्या पापांसाठी केले बलिदान येशूची प्रीती किती महान माझ्या पापांसाठी केले बलिदान हालेलुया 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 येशूचे रक्त किती महान पापाच्या खाचेतून सोडविते 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 हालेलुया येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी
स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंदे नाचुनी गाऊया गाऊनी स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंदे नाचुनी गाऊया गाऊनी स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंदे नाचुनी गाऊया गाऊनी स्तुति प्रभु ख्रिस्ताची आनंदे नाचुनी गाऊया हालेलुया 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 सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात धन्य झाले कान माझे धन्य झाले डोळे प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले मानवाची ताकत नाही तुझ्या पुढे चाले प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके मानवाची ताकत नाही तुझ्या पुढे चाले पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम सांग कधी होणार माझी भेट वाट पाहत आहे प्रभु डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभु काळ तुझे वाट पाहत आहे प्रभु डोळे आता माझे कधी होणार आहे प्रभु काळ तुझे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे मिठी तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ स्तुती तुझी किती करू मला नाही कळत सामर्थ्याचा वर्षाव झाला नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षा झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षा झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात सामर्थ्याचा वर्षा झाला प्रभूच्या घरात नाही असे पाहिले मी कधी या जगात हालेलुया 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 येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढा रे हिरव्या कुरणात आम्हाला चारी तो येशू माझा मेंढपाळ आम्ही त्याची मेंढा रे हिरव्या कुरणात माझा मेंढपाळ आम्ही तशी मेंढा रे हिरव्या कुरणात आम्हा
माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढा रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळा माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढा रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो येशू माझा मेंढपाळा आम्ही त्याची मेंढा रे हिरव्या कुरणात आम्हाला चारितो हिरव्या कुरणात धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण आपला प्रेमळ प्रभूची स्तुती आणि आराधना करणार आहोत, म्हणून सर्वांनी उभंच राहायचं आहे आणि या स्तुती आराधनामध्ये संपूर्ण हृदयाने भाग घ्यायचा आहे। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद प्रभु तुला धन्यवाद। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपले डोळे बंद करा, संपूर्ण लक्ष, संपूर्ण अंतःकरण, संपूर्ण हृदय त्या प्रेमळ प्रभूकडे लावा, आपल्या आत्म्याने त्याला पहा। तो प्रेमळ प्रभू येशू आपल्यामध्ये हजर आहे, तो आपल्यामध्ये उपस्थित आहे। तुम्ही जिथे कुठे आहात तो प्रेमळ प्रभू आपल्यामध्ये हजर आहे, तो तिथे हजर आहे। त्याच्याकडे आपलं हृदय लावा, आपल्या मनातील सर्व चिंता, सर्व विचार, सर्व आजार, दुःख, संकट बाजूला करा आणि संपूर्ण हृदय त्या प्रेमळ प्रभूकडे लावा। त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा, कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तो प्रेमळ प्रभू चांगला चांगला आणि अनंत असा चांगला आहे। तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो, म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण त्याचा आदर, सन्मान, गौरव केला पाहिजे, कारण त्यानेच आपल्याला या क्षणापर्यंत जिवंत ठेवलेला आहे, त्याचा पवित्र श्वास या हृदयात चालू ठेवलेला आहे आणि त्यानेच आपल्याला त्याच्या चरणाशी या पवित्र मंदिरात त्याला धन्यवाद देण्यासाठी, त्याचा आदर, सन्मान, गौरव करण्यासाठी एकत्रित केलेला आहे। म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या, धन्यवाद, त्याची स्तुती करा, हृदयातून त्याला धन्यवाद द्या, एकदा मोठ्याने टाळ्या वाजून देवाची स्तुती करा, त्या प्रेमळ प्रभूचे आभार मना, हृदयातून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या दयेबद्दल, तुझ्या कृपेबद्दल, तू मला जिवंत ठेवलेला आहेस, तू माझ्यावर अमर्यादित असं प्रेम करत आहेस, त्या प्रेमाबद्दल तुला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद। नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा, धन्यवाद।
येशु नामाचा जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, येशु नामाचा जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, देव बापाचा जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव बापाचा जय जयकार, देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, देव आत्म्याचा जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, देव आत्म्याचा जय जयकार, पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, पवित्र त्रैक्याचा जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, जय जयकार करा, जय जयकार करा, पवित्र त्रैक्याचा जय जयकार, येशु नामाचा जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, येशु नामाचा जय जयकार करा, येशु नामाचा जय जयकार, येशु नामाचा जय जयकार, येशु नामाचा जय जयकार, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद 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 या स्वर्गीय पिता परमेश्वर, त्याचे आभार म्हणा, त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा, पहा तो प्रेमळ पिता महान आहे, तो थोर आहे, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव आहे, स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे, त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार मना, पहा त्या प्रेमळ पित्याने आपल्यासाठी या सुंदर अशा सृष्टीला निर्माण केलेला आहे, हे सुंदर आकाश, आकाशामध्ये सूर्य चंद्र ताऱ्यांची निर्मिती केलेली आहे, त्याने आपल्यासाठी या पृथ्वीला बनवलेला आहे, या पृथ्वीवरती कोरडी जमीन आणि समुद्र निर्माण केलेला आहे, या जमिनीवरती झाडे झुडपे, पशुपक्षी पशुप्राणी, डोंगर टेकड्या, नदी नाल्यांची निर्मिती केलेली आहे, म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या, पहा त्या प्रेमळ पित्याने समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे निर्माण केलेले आहेत, जलचर प्राणी निर्माण केलेले आहेत, जीवजंतू जीवाणू निर्माण केलेले आहेत, म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार माना, त्याने आपल्याला त्याच्या समानतेमध्ये त्याच्या प्रतिरूप असं निर्माण केलेलं आहे, म्हणून त्याचे आभार माना, त्याने आपल्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण अवयवांनी समृद्ध असं शरीर दिलेलं आहे, म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या, त्याने पाहण्यासाठी आपल्याला डोळे दिलेले आहेत, ऐकण्यासाठी कान दिलेले आहेत, श्वास घेण्यासाठी नाक दिलेलं आहे, बोलण्यासाठी मुख दिलेलं आहे, काम करण्यासाठी हात आणि चालण्या फिरण्यासाठी पाय दिलेले आहेत, म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या, त्याचे आभार मना, त्याने आपल्याला पृथ्वीवरती एकट्याने अनाथ असं सोडलेलं नाही, तर आपला सांभाळ करण्यासाठी चांगले आईवडील दिलेले आहेत, भाऊ बहीण दिलेले आहेत, नातेवाईक दिलेले आहेत, चांगले मित्रमंडळी शेजारी पाजारी दिलेले आहेत, म्हणून त्याचे आभार मना,
त्याने आपल्याला चांगलं कुटुंब दिलेलं आहे, चांगला नोकरी धंदा दिलेला आहे, व्यवसाय दिलेला आहे, म्हणून त्याचा आभार मानू। चांगलं घर देऊन त्याने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या। त्याचा आभार माना की तो आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही, तो आपली क्षणाक्षणाला काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो, आपल्या सर्व गरजा त्याच्या विपुलतेतून पूर्ण करतो, म्हणून त्या प्रेमळ पित्याला धन्यवाद द्या। त्याचा आभार माना, त्याची स्तुती करा, तो आपल्याला खाण्यासाठी अन्न देतो, त्या अन्नाच्या प्रत्येक कणाबद्दल त्याचे आभार माना। तो आपल्याला पावसाचं गोड पाणी देतो, त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाबद्दल त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या। आपल्याला श्वास घेण्यासाठी तो शुद्ध हवा देतो, या शुद्ध हवेबद्दल त्या प्रेमळ प्रभूचा आभार माना। त्या स्वर्गीय पित्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, तो आपल्याला कधीच एकट्याने अनाथ असं सोडत नाही, म्हणून त्याचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या। मोठ्याने टाळा वाजून देवाची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा आणि हृदयातून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, तुझ्या प्रेमाबद्दल तुला धन्यवाद, तुझ्या दयेबद्दल, तू माझी क्षणाक्षणाला काळजी घेतोस, मला सांभाळतोस, माझ्या गरजा पूर्ण करतोस, म्हणून तुला धन्यवाद, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, 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 धन्यवाद। नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा। आहा ला 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 दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारे जीवों को बनाने वाले, सारे जीवों को बनाने वाले हम तेरी स्तुति करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। आहा ला 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 आहा ला 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 ला। ये जमीन आसमान तूने बनाए, सूरज और चांद तारे भी बनाए, पर्वत और वृक्ष भी तूने बनाए, तूने फूलों से गुलशन सजाए। ये जमीन आसमान तूने बनाए, सूरज और चांद तारे भी बनाए, पर्वत और वृक्ष भी तूने बनाए, तूने फूलों से गुलशन सजाए। नए रंगों को बजने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। ये नए रंगों को भरने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारे जीवों को बनाने वाले, ये सारे जीवों को बनाने वाले हम तेरी स्तुति करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। आहा ला 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 को नया गीत सिखाया, छोटे बड़े जीवों को तूने बनाया, अपने ही रूप में मुझे बनाया, झरने नदियां और सागर बनाया, पंछियों को नया गीत सिखाया, छोटे बड़े जीवों को तूने बनाया, अपने ही रूप में मुझे बनाया। जगाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। ये
ज्ञान ज्योति जगाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारे जीव को बनाने वाले हम तेरी स्तुति करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। ये सारी दुनिया बनाने वाले हम तेरा धन्यवाद करते हैं। हम तेरा धन्यवाद करते हैं। हम तेरा धन्यवाद करते हैं। धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद प्रभु तुला धन्यवाद, प्रभु तुला धन्यवाद। पहा तो प्रेमळ प्रभु आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो, त्या प्रेमळ पित्याचे आभार म्हणा, त्याची स्तुती करा की त्याने आपल्याला वाचवलेलं आहे, त्या जगाच्या अंधारातून काढून त्याने आपल्याला दिव्य प्रकाशात आणलेलं आहे। जे आपण पापामध्ये होतो, दुःखामध्ये होतो, संकटामध्ये, क्लेशांमध्ये, शापांमध्ये, त्या दुष्ट सैतानाच्या मगरमिटीत होतो, आपल्याला कोणतीच आशा नव्हती, आपला कोणताच आधार नव्हता, पण त्या प्रेमळ पित्याने आपल्याला पाहिलं, त्याने आपल्याला आकर्षिलं आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवलं। त्याने आपल्याला वाचवण्यासाठी त्याच्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलं। धन्यवाद द्या त्या प्रेमळ प्रभू येशूला, त्याची स्तुती करा की तो प्रेमळ प्रभू येशू आपल्यासाठी स्वर्गातला सर्व आदर, सन्मान, गौरव सोडून या जगात आला। तो आपल्यासाठी इतका नम्र आणि लीन झाला की त्याने मानव रूप धारण केलं। त्या प्रेमळ प्रभू येशूचा आभार म्हणा, त्याची स्तुती करा। आपल्याला ज्या मरण यातना व्हायला पाहिजे होत्या, आपण पाप केली आणि आपल्या सर्व पापांची शिक्षा त्या प्रभू येशूला झाली। आपल्याला ज्या मरण यातना व्हायला पाहिजे होत्या, त्या सर्व मरण यातना त्या प्रेमळ प्रभूने सहन केल्या। आपल्यासाठी त्याला चापकाचे फटके मारण्यात आले, त्याच्या डोक्यात विषारी काट्याचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या मुखात त्याच्या मुखावरती थोबाडीत मारण्यात आल्या, थुंकण्यात आलं, त्याचा छळ अपमान केला गेला। पहा तो प्रेमळ प्रभू आपल्यासाठी सर्व काही सहन करत होता। पहा त्या प्रेमळ प्रभूला लाताबुक्क्याचा मार देण्यात आला, चापकाचे फटके मारण्यात आले। एक एक फटका असा मारला जात होता की त्याच्या शरीरातून रक्त आणि मांस खेचून निघत होतं। पहा त्या रक्तबंबाळ शरीराकडे तो प्रेमळ प्रभू आपल्यासाठी सहन करत होता। त्यानेच आपल्याला आपल्या पापांची क्षमा दिलेली आहे, त्याच्या पवित्र रक्तानेच आपली पाप धुतली जातात। म्हण त्या प्रेमळ प्रभूला धन्यवाद द्या, त्याने आपल्यावर अमर्यादित असं प्रेम केलेलं आहे। म्हण त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा, तो आपल्या जीवनात आला आणि आपल्या जीवनातला सर्व अंधार त्याने नाहीसा केला। त्याने आपल्याला असत्यातून सत्यात आणलेलं आहे, जे आपण पहिले श्रापित होतो त्याने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे। तो आपल्या जीवनात आला आणि त्याने आपलं जीवन बदलून टाकलेलं आहे, त्याने आपले आजार बरे केले, त्याने आपले अश्रू पुसले, त्याने आपल्या आत्म्याचे डोळे उघडले आणि आपलं नाव स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे। त्या प्रेमळ प्रभूचे आभार मना, मोठ्याने टाळ्या वाजून त्याची स्तुती करा, त्याच्या पवित्र नावाला उंचवा। धन्यवाद द्या प्रभू येशूला, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, तुम्हाला माझ्या पापांची क्षमा दिलीस। प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद। नाचून आणि गाऊन त्या प्रेमळ प्रभूची स्तुती करा। तारक तो सामर्थ तो येशू देव युग युगाए, तारक तो सामर्थ तो येशू देव युग युगाए। Hallelujah, 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 hallelujah.
हालेलुया 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 त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे सैतानी भाषा दुनी आम्हाला सोडवितो सैतानी भाषा दुनी आम्हाला सोडवितो तारक तो सामर्थ तो येशू देव युगा युगा हे तारक तो सामर्थ तो येशू देव युगा युगा हे आहा हालेलुया 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 चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरनु चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरनु स्वर्गीच्या देवाला असे गीत गाऊ स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे हालेलुया 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 आणि आता माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो पूर्णपणे शांत व्हा त्या प्रेमळ प्रभूच्या आता आपण आराधना करणार आहोत म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावर यायचं आहे आणि आपला संपूर्ण आत्म्याने त्या प्रेमळ पित्याच्या आत्म्याशी एकरूप व्हा पहा तो पवित्र पवित्र अति पवित्र आहे तो अगम्य प्रकाशात राहणारा देव आहे अगम्य प्रकाशात वस्ती करणारा देव आहे तो एवढा पवित्र आहे की त्याच्या पवित्रतेच्या प्रकाशामुळे संपूर्ण स्वर्ग प्रकाशित झालेला आहे त्या प्रेमळ पित्याची आराधना करा त्याची उपासना करा तोच आदी आणि अंत आहे तोच अल्फा आणि ओमेगा आहे तोच सुरुवात आणि शेवट आहे तोच सर्व शक्तिमान सर्व व्यापी सर्व समर्थ सर्वज्ञानी परमेश्वर आहे त्या प्रेमळ पित्याची आराधना करा त्याची उपासना करा आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करून त्याची आराधना करा कारण देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे म्हणून आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करून आपला संपूर्ण आत्म्याने त्या प्रेमळ प्रभूच्या आत्म्याशी एकरूप होऊन त्याची आराधना करा त्याची उपासना करा येशू तेरा नाम है कितना सुंदर येशु तेरा नाम है कितना पावन येशु तेरा नाम है कितना सुंदर येशु तेरा नाम है कितना पावन
तुझ में मिली है हमको कृपा, तुझ में मिला है नया जीवन, तुझ में मिली है हमको कृपा, तुझ में मिला है नया जीवन। यीशु तेरा नाम है कितना सुंदर, यीशु तेरा नाम है कितना पावन। तुझ में मिली है हमको क्षमा, तुझ में हुए हैं हम पावन, तुझ में मिली है हमको क्षमा, तुझ में हुए हैं हम पावन। यीशु तेरा नाम है कितना सुंदर, यीशु तेरा नाम है कितना पावन। तुझ में मिली है हमको शिफा, तुझ में मिला है आनंद जीवन, तुझ में मिली है हमको शिफा, तुझ में मिला है आनंद जीवन। यीशु तेरा नाम है कितना सुंदर, यीशु तेरा नाम है कितना पावन। यीशु तेरा नाम है कितना सुंदर, यीशु तेरा नाम है कितना पावन। थैंक यू जीसस। धन्यवाद। पहा तो प्रेमळ प्रभू येशु ख्रिस्त आपल्यासाठी त्या क्रूसावरती बलिदान झाला, आपल्यासाठी तो त्या क्रूसावरती मेला, त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं, परंतु मृत्यूवर पापावर आणि त्या दुष्ट सैतानावर तो विजय मिळून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि आज देखील तो जिवंत आहे। त्या प्रेमळ प्रभूने आपल्या शिष्यांना अगोदरच सांगितलं होतं की मी पित्याकडे जाईन, पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा काही वारी सत्याचा आत्मा देईल, तो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहील। आणि तेच अभिवचन प्रभू येशूने 50व्या दिवशी पूर्ण केलं। माडीवरच्या खोलीत शिष्य एकत्रित होऊन प्रार्थना करत असता आकाश उघडलं गेला, स्वर्ग उघडलं गेला आणि पवित्र आत्मा त्या प्रत्येक शिष्यांच्या वरती आला आणि प्रभू येशूच्या शिष्य पवित्र आत्म्याने भरून गेले। तोच पवित्र आत्मा आज तो प्रभू आपल्याला देणार आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या हृदयाचे दरवाजे उघडा, आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करून मागा त्या पित्या परमेश्वराला पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, ये ये पवित्र आत्मा, ये ये पवित्र आत्मा, ये तुझी दया घेऊन ये, तुझी कृपा घेऊन ये, तुझी स्वर्गीय शांती घेऊन ये, तुझे दान फळ घेऊन ये। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पहा तो पवित्र आत्मा तुमच्या अंतकरणात येत आहे, स्वीकार करा, स्वीकार करा, प्रत्येक उघडलेल्या अंतकरणात तो प्रवेश करत आहे, स्वीकार करा पवित्र आत्म्याचा, स्वीकार करा, स्वीकार करा पवित्र आत्म्याचा। हे पवित्र आत्मे, पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी, पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी,
शांति तेरी शांति तेरी शांति तेरी शांति तेरी पावन आत्मा ओ भर दो मुझ में प्रेम तेरा पावन आत्मा धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट, थैंक यू होली स्पिरिट।
हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण देवाचं वचन ऐकणार आहोत। तुमच्याजवळ बायबल असेल तर तुम्ही पाहू शकता योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 1। योहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 1 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा। हालेलुया हालेलुया हालेलुया। प्रभू येशू त्याच्या शिष्यांना हे अतिशय महत्त्वाचं वचन सांगत आहे। त्या घडीसाठी, त्या वेळेसाठी शिष्यांना या वचनाची फार आवश्यकता होती, कारण त्यानंतर थोड्याक वेळाने प्रभूचं दुःख सहन आणि त्याचं क्रूसावरचं मरण होणार होतं। लवकरच या गोष्टी घडून येणार होत्या आणि म्हणून शिष्यांना या आत्मिक गोष्टीची गरज होती। आणि म्हणून प्रभू त्यांना सांगत आहे की तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये, म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा। हालेलुया हालेलुया हालेलुया। आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याच प्रभूच्या वचनाची आज आपल्यापैकी प्रत्येकाला गरज आहे। प्रभू अगदी खात्रीने आपल्याला सांगत आहे की तुमचं मन, तुमचं हृदय, तुमचं अंतकरण अस्वस्थ होता कामा नये, अशांत होता कामा नये, आणि त्यासाठी देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जगाची स्थिती बघत असताना आपल्याला समजतं की आपल्या मनात शांती टिकून राहणं आणि आपण स्वस्थ राहणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे। प्रचंड उलथापालथ जगामध्ये घडत आहे, प्रचंड भयानक अशा घडामोडी आपल्या अवतीभोवती घडताना आपण बघत आहोत। आणि ज्याप्रमाणे एखाद्या गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर ती जर सुसाट वेगाने धावते तर माहिती आहे की ती कुठेतरी आपटणार, आदळणार आणि तिचा चक्काचूर होणार, अगदी त्याप्रमाणे जगाची अवस्था झालेली आहे। ब्रेक फेल झालेली गाडी कोणत्याही घडीला कुठेही आपटू शकते आणि कोणत्याही घडीला तिचा चक्काचूर होऊ शकतो, अशी त्या गाडीची अवस्था असते। त्या गाडीप्रमाणे आज जगाची अवस्था झालेली आहे। कुठे चाललेलं आहे जग, काय होणार आहे जगाचं, जे काही घडत आहे ते सगळं बघून लोकांची अंतकरणं भीतीने भरून गेलेली आहेत। प्रभू येशूने शेवटच्या काळाची भविष्यवाणी जिथे केलेली आहे तिथे त्याने ही गोष्ट अगोदरच सांगून ठेवली होती की भयाने आणि जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे पुष्कळ लोक मरणोन्मुख होतील। भयाने, भीतीने आणि जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे पुढे काय होईल, उद्या काय होईल, परवा काय होईल, काय होणार आहे याची खूप धास्ती घेतल्यामुळे, खूप चिंता आणि विचार केल्यामुळे अनेक जण मरणोन्मुख होणार आहेत, म्हणजे जिवंत असून मेल्यासारखे बनणार आहेत। हालेलुया हालेलुया हालेलुया। ही गोष्ट प्रभूने तेव्हाच सांगून ठेवली होती की या शेवटच्या काळात एक भयानक भीती माणसांच्या हृदयाचा ताबा घेणार आहे आणि त्यामुळे लोक मेल्यासारखे बनणार आहेत। आणि आज वास्तवात आपण बघत आहोत की तीच स्थिती जगामध्ये घडत आहे। आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना आणि कदाचित तुम्ही स्वतःही तुमच्या जीवनात ज्या काही गोष्टीचा अनुभव करत आहात त्यामुळे अगोदरच तुम्ही घाबरून गेला असाल,
अगोदरच तुमचं मन अस्वस्थ झालं असेल, अगोदरच तुम्ही अशांत झालेला असाल, पण आपण सगळ्यांसाठी प्रभू हे धीराचं वचन सांगत आहे की तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये, म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जरी जग विनाशाकडे धावत आहे आणि जरी या जगाची अवस्था भयानक बनत चाललेली आहे, तरी देवाने मात्र यातून सुटकेचा मार्ग ठेवलेलाच आहे. जगातल्या ज्याला ज्याला या सुटकेचा मार्गाचा अवलंब करायचा आहे, त्या सगळ्यांसाठी देवाने हा मार्ग उपलब्ध करून ठेवलेला आहे. जग भयानक आहे, जग वाईट बनत चाललेलं आहे, जगाची स्थिती बिघडत चाललेली आहे, पण तरीसुद्धा सुटकेचा मार्ग जगामध्ये आहे, तरीसुद्धा यातून वाचण्याचा मार्ग जगामध्ये आहे. आणि तोच प्रभू या वचनामध्ये आपल्याला सांगत आहे, तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्या हृदयात देवावरचा आणि प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे, हा विश्वास सुटकेचा मार्ग आहे. सगळ्या भयानक वाईटातून, दुःखातून आणि जगात जी प्रचंड उलाढाल सुरू आहे, त्यातून सुटकेचा मार्ग हा आहे की आपल्या हृदयात देवावरचा आणि प्रभू येशूवरचा विश्वास असला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण एकमेकांना कितीही समज दिली आणि एकमेकांचं कितीही सांत्वन केलं की धीर धरा, घाबरू नका, धीर धरा, घाबरू नका, पण ह्या आपल्या सांत्वनामध्ये आणि या आपल्या बोलण्यामध्ये जर देवावरचा विश्वास नसेल आणि विश्वासामुळे आपण जर या गोष्टी बोलत नसतो, तर या बोलण्यालासुद्धा काहीही अर्थ नाही आहे. आजकाल खूप लोक एक दुसऱ्यांना सल्ला देतात, काही झालं तरी घाबरू नका, काही झालं तरी ढळू नका, काही झालं तरी अस्वस्थ होऊ नका. पण का अस्वस्थ होऊ नका? का घाबरू नका? फक्त घाबरू नका, फक्त अस्वस्थ होऊ नका एवढा सल्ला पुरेसा नाही आहे. कारण पण हवं आहे. प्रभू एवढंच सांगून सोडत नाही आहे की तुमचं हृदय अस्वस्थ होऊ नये किंवा तुम्ही अशांत होऊ नये, एवढंच तो देत नाही आहे, पुढे कारण सांगत आहे. का अस्वस्थ होऊ नका? का अशांत होऊ नका? देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. म्हणजे तुमच्या हृदयात जर देवावरचा विश्वास आहे, जर तुमच्या हृदयात देवाबद्दल खात्री आहे, देवाबद्दल भरवसा आहे, तर देव तुम्हाला सोडणार नाही आणि म्हणून तुम्हाला अस्वस्थ होण्याची आणि अशांत होण्याची गरज नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. नुसता सल्ला देऊन भागत नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगात सल्ला देणारे खूप आहेत, परंतु देवावरचा विश्वासही त्याचबरोबर ते नाकारतात. एकमेकांना सल्ला देतात की घाबरू नका, पण देवावरचा विश्वास नाकारतात. पण आज जगाची अवस्था अशी आहे की ह्या सल्ल्याने काही होणार नाही आहे. जर तुमच्या हृदयात आणि माझ्या हृदयात देवावरचा विश्वास असेल, तर तो विश्वासच आपला सुटकेचा मार्ग आहे, तो विश्वासच आपल्याला वाचवू शकतो, तो विश्वासच आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो आणि तो विश्वासच आपल्याला देवाशी जोडू शकतो. जर आपल्या हृदयात देवावरचा विश्वास नसेल, तर आपण आपल्या बुद्धीने, आपल्या ताकदीने आणि आपल्या मेहनतीने कितीही प्रयत्न केले, तरी या जगात आपण बुडून जाणारच आहोत, कारण जग विनाशाच्या गरतेमध्ये चाललेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दिवसेंदिवस जगाची अवस्था बिघडत चाललेली आहे, पण त्याचबरोबर हेही विसरता कामा नये की जेवढे देवावर विश्वास ठेवतात आणि जेवढे देवाला चिकटून आहेत, त्या सगळ्यांबरोबर देव आहे आणि देवाने त्यांना सोडलेलं नाही आहे. आपण बायबलमध्ये सुद्धा किती उदाहरणं बघतोय की कठीण काळात लोकांनी देवावर विश्वास ठेवला, अतिशय कठीण परिस्थितीत लोकांनी देवावर विश्वास ठेवला आणि देवाने त्यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांना प्रतिफळ दिलं. कारण देवाचं वचन म्हणतं की जे झटून मेहनतीने त्याचा शोध घेतात, त्यांना तो प्रतिफळ देतो. जे देवावर विश्वास ठेवतात, त्यांच्या बाबतीत बायबल असंही म्हणतं की त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीच लज्जित होत नाही, कधीच फजित होत नाही. देव अशा लोकांच्या बाबतीत प्रसन्न असतो
आनंदित असतो जे देवावर खऱ्या मनाने विश्वास ठेवतात. फक्त तोंडाने बोलणं नाही, खऱ्या मनाने हृदयाने. तोंडाने बोलणारे पण बरेच लोक आहेत की आमचा देवावर विश्वास आहे, पण प्रत्यक्षात वागणं मात्र त्यांच्या विश्वासाच्या विरुद्ध असतं. देवावर विश्वास आहे असं तोंडाने बोलणं, परंतु वागणं विश्वासाच्या विरुद्ध असणं हे आपल्याला वाचवू शकत नाही. पण ज्यांचा खऱ्या मनाने देवावर विश्वास आहे, जे फक्त तोंडाने बोलत नाहीत तर आपल्या वागण्यातून विश्वास दाखवतात, अशा सगळ्यांच्या बरोबर देव राहतो आणि देव त्यांना विश्वासाप्रमाणे प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. कारण बायबल म्हणतं की तो विश्वसनीय देव आहे, तो कधीच कोणाला फसवत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती वेळा आपण माणसांचा असा अनुभव घेतो, एखादा माणूस आपल्याला म्हणतो की बघ तुला कितीही गरज लागली, कधीही संकटात असला तरी मला फक्त एक फोन कर, मी नेहमी तुझ्या मदतीसाठी तयार आहे. कोणत्याही वेळेला कधीही तुला गरज लागली मला फोन कर, मी तुला मदतीसाठी तयार आहे असं सांगणारी माणसं आपल्याला भेटतात. आणि जेव्हा आपल्याला गरज लागते आणि आपण त्यांना फोन करतो, तेव्हा त्यांचं उत्तर येते की मला जरा थोडं अगोदर फोन केला असता बरं झालं असतं, आता मला अमुक काम आहे, किंवा मी स्वतः अमुक अडचणीमध्ये आहे, मी आता मदत करू शकत नाही, पुढच्या वेळेला मी तुला मदत करेन. ही माणसाची वृत्ती आहे. ज्या माणसाने तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की कधीही कोणत्याही गडेला तुला कसलीही गरज लागली तरी मला सांग, मी तुला मदत करणार, आणि जेव्हा तुम्हाला गरज लागते आणि तुम्ही फोन करता, तेव्हा तो माणूस म्हणतो की मी आता मदत करू शकत नाही, आता मी स्वतः अडचणीत आहे, किंवा काहीतरी कारण देतो आणि मदत करणं टाळतो. ही माणसाची वृत्ती आहे, देव तसा नाही आहे. म्हणून देवाला विश्वसनीय म्हटलेलं आहे. त्याने जर म्हटलं आहे की तू जर माझ्यावर विश्वास ठेवशील तर मी तुला प्रतिफळ देणार, जे आस्थेने हृदयाने माझा धावा करतील त्यांना मी उत्तर देणार, असं जर देवाने सांगितलं आहे तर तो देणार, म्हणजे देणार, म्हणजे देणार. तो उत्तर देणारच, तो प्रतिफळ देणारच. जेव्हा तुम्ही गरजेच्या वेळी त्याला हाक माराल, तेव्हा तो तुम्हाला असं नाही सांगणार की आता मला शक्य नाही आहे. देव म्हणजे माणूस नाही आहे. म्हणून जुन्या करारात देवाने एका ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही मला माणूस समजता काय, मी माणूस नाही आहे, मी देव आहे. किती वेळेला आपल्याला देव माणसासारखाच आहे असं वाटतं. माणूस कसं अडचणीच्या वेळेला हात वर करतो आणि आपल्याला मदत करणं नाकारतो, देवाच्या बाबतीत तसं नाही आहे. तुम्ही कोणत्याही वेळेला कधीही त्याचा धावा करू शकता आणि तो नेहमीच आपल्याला मदत करायला आणि उत्तर द्यायला तयार असतो. कारण बायबल म्हणतं की देवाला आपल्या हृदयातला विश्वास बघून आनंद होतो, आणि जे विश्वासाने त्याचा धावा करतात त्या सगळ्यांनाच तो उत्तर देतो. त्याच्यावर खऱ्या मनाने विश्वास ठेवणारा कधीच लज्जित होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण संपूर्ण बायबलमध्ये अशी किती उदाहरणं पाहतो की ज्यांनी ज्यांनी देवावर मनापासून विश्वास ठेवला त्यांना देवाने कशी मदत केली, त्यांच्यावर देवाने कशी दया केली, त्यांच्या विश्वासाप्रमाणे देवाने त्यांना कसं प्रतिफळ दिलं. महासंकटाच्या काळाच्या वेळेला जेव्हा पहिला महाजलप्रलय झाला होता, तेव्हा देवावर विश्वास ठेवणाऱ्या नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला देवाने कसं वाचवलं आपण बायबलमध्ये बघतो. देवाने अब्राहमाला कसं वाचवलं, देवाने दाविदासाठी कशी अद्भुत कामं केली, देवाने दानियेलाला सिंहाच्या गुहेत कसं वाचवलं, किती उदाहरणं आपण बायबलमध्ये बघतो. आणि ही सगळी आपल्यासाठी अशासाठी लिहून ठेवलेली आहेत, अशासाठी की ती वाचून आपल्याला समजावं की तो विश्वसनीय देव आहे, विश्वसनीय. तो प्रत्येक वेळेला आपल्याला मदत करायला तयार असतो. तो प्रत्येक वेळेला आपला आवाज ऐकून, आपला धावा ऐकून आपल्याला उत्तर द्यायला तयार असतो. आपल्याला माहीत असायला पाहिजे की तो किती विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणारा कधीच लज्जित होणार नाही हे आपल्याला समजावं म्हणून ह्या सर्व घटना बायबलमध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शेवटचा काळ सुरू आहे. महासंकट जगावर येत आहेत, परंतु त्याचबरोबर लक्षात ठेवा, देवाने स्वर्गातून त्याचा हात लांब केलेला आहे. देवाने स्वर्गातून
आकाशातून खाली हात केलेला आहे माणसाला धरण्यासाठी, ज्यांना देवाचा हात धरायचा आहे आणि वाचायचं आहे ते स्वतःला वाचवू शकतात, आणि ज्यांना देवाचा हात धरायचा नाही आहे ते मात्र खाली चालले आहेत विनाशाच्या गरतेमध्ये. जग विनाशाच्या गरतेत चाललेलं आहे. तुम्हाला आणि मला वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे, देवावरचा विश्वास. हा विश्वास आम्हाला वाचवू शकतो, हा विश्वास आम्हाला जिवंत ठेवू शकतो, हा विश्वास आम्हाला सुरक्षित ठेवू शकतो, आणि हा विश्वासच आम्हाला देवाचे सगळे आशीर्वाद मिळवून देऊ शकतो. येशू म्हणतोय की देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. इथे माणसाचा प्रश्न नाही आहे, इथे एखाद्या वस्तूचा प्रश्न नाही आहे, इथे एखाद्या जागेचा प्रश्न नाही आहे. अमुक माणसावर भरवसा ठेवा. आपण किती वेळेला एखाद्या माणसाच्या बाबतीत फार बिनधास्त असतो की अमुक माणूस मला कधीही मदत करायला तयार असणार, तमुक माणूस कधीही मला मदत करणार. माणसांच्या बाबतीत आपण अशा रीतीने कितीतरी खात्रीपूर्वक बोलतो, पण येशूने आपल्या शिष्यांना कोणत्याही माणसाची खात्री दिलेली नाही आहे. आणि आपण कोणत्याही माणसाची खात्री धरू नये, कारण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माणूस आपला शब्द बदलतो, देव कधीच बदलत नाही. आमचा भरवसा एखाद्या वस्तूवर असता कामा नये. ही वस्तू आम्हाला वाचवू शकते, ही वस्तू आम्हाला जीवन देऊ शकते, ही वस्तू आम्हाला सुरक्षित ठेवू शकते. ती कितीही भारी वस्तू का असेना, कोणतीही वस्तू आपल्याला वाचवू शकत नाही, कोणताही माणूस आपल्याला वाचवू शकत नाही, कोणतीही जागा आपल्याला वाचवू शकत नाही. या शेवटच्या काळात आपल्याला देवावरच्या विश्वासाची गरज पाहिजे. देवावरचा विश्वास, आपल्या हृदयात देवावरचा विश्वास असला पाहिजे, आणि हा देवावरचा विश्वास ख्रिस्त येशूच्या द्वारे असला पाहिजे. कारण आपण सगळे पापी आहोत आणि देवासमोर थेट जाऊन उभे राहू शकत नाही, आणि आपण थेट देवासमोर काही मागू शकत नाही, कारण आपल्या पापांमुळे देव आणि आपण आपल्यामध्ये पापाची आडभिंत होती. पण ही आडभिंत प्रभू येशूच्या क्रूसावरील बलिदानामुळे पाडण्यात आलेली आहे. म्हणून जेवढे येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवावर विश्वास ठेवत आहेत, जेवढे येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाशी जोडले गेलेले आहेत, त्या सगळ्यांना आशा आहे, त्या सगळ्यांना खात्री आहे, भरवसा आहे की देव आम्हाला कधीच सोडणार नाही, देव आम्हाला कधीच टाकणार नाही. या जगात काहीही घडो, कितीही भयानक गोष्टी घडो, कितीही जगाची उलथापालथ हो, पण देव आम्हाला सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुमच्या जीवनात अशी वेळ येईल की तुम्हाला असं वाटेल संपलं सगळं, काहीच मार्ग दिसत नाही, या दुःखातून या संकटातून बाहेर येण्याचा काहीच रस्ता दिसत नाही आहे. लक्षात ठेवा, देव तुमचा आवाज ऐकायला आणि तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुम्ही कोणत्याही वाईट अवस्थेमध्ये असा, कोणत्याही कठीण स्थितीमध्ये असा आणि भयानक अवस्थेमध्ये तुम्ही असाल, तिकडे सुद्धा येऊन देव तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुमच्या हृदयात देवावरचा आणि प्रभू येशूवरचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा विश्वास सांभाळा. तुमच्या हृदयातला विश्वास सांभाळा आणि विश्वास वाढवा, कारण मी तुम्हाला म्हटलं की हाच एकमेव सुटकेचा मार्ग आहे, हाच एकमेव या शेवटच्या काळात वाचण्याचा मार्ग आहे. सैतान माणसाच्या विश्वासावर हल्ले करत आहे, विश्वासावर जोरदार हल्ले सुरू आहेत. ज्यांनामुळे देवावरचा खरा विश्वासच नाही आहे, ज्यांनी प्रभू येशूला ओळखलेलंच नाही आहे किंवा ओळखूनसुद्धा नाकारलेलं आहे, अशा लोकांना सैतान वेगवेगळ्या दुःखात आणि संकटात पाडतच आहे. पण ज्यांनी ख्रिस्त येशूला ओळखून विश्वासाचा मार्ग पत्करलेला आहे, त्यांच्या विश्वासावर हल्ले सुरू आहेत. तुमच्या आजूबाजूला खूप गोष्टी घडतील, सैतान तुमच्या विश्वासावर हल्ला करत आहे की तुमचा विश्वास ढळला पाहिजे. म्हणून तरी फिस्करस पत्रामध्ये विश्वासाला ढाल म्हटलेला आहे. आमच्याकडे जो विश्वास आहे तो विश्वास म्हणजे आमची ढाल आहे. एक ढाल ज्याप्रमाणे शत्रूच्या सगळ्या हल्ल्यापासून आपलं रक्षण करायला समर्थ असते, त्याप्रमाणे विश्वास आपल्याला सैतानाच्या सगळ्या हल्ल्यापासून वाचवायला समर्थ आहे. म्हणून सैतान आपल्या विश्वासावरच हल्ले करत आहे. हा विश्वास ढळला पाहिजे, हा विश्वास कमजोर झाला पाहिजे आणि हा विश्वास गळून गेला पाहिजे. एकदा ती ढालच तुमच्या हातातून पडली म्हणजे शत्रूचं काम सोपं
कृपा आहे की लगेच तो तुमच्यावर वार करू शकतो आणि तुम्हाला नष्ट करू शकतो. ज्याच्या हातामध्ये ढाल आहे त्याला संपवणं सोपी गोष्ट नाही आहे, कारण तो ढालीने सगळे वार घेतो आणि स्वतःचा बचाव करतो. पण ज्याची ढाल हातातून पडलेली आहे त्याच्यावर मात्र शत्रू सहज तलवारीने किंवा सुरीने वार करू शकतो आणि त्याला ठार करू शकतो. ही विश्वासाची ढाल पडू देऊ नका. सैतानाचे हल्ले सुरू आहेत, ही ढाल तुमच्या हातातून खाली पडावी म्हणून. तुम्ही या ढालीतून तुमची ही ढाल खाली पडून तुम्ही रिकामे व्हावेत म्हणून सैतानाचे प्रयत्न सुरू आहेत. जोरदार तो हल्ले करत आहे, पण ही विश्वासाची ढाल पडू देऊ नका. तुमच्या जीवनातल्या कठीण स्थितीत देवाने तुम्हाला कशी कशी मदत केलेली आहे त्याची या काळात आठवण करा. निश्चितपणे देवाने त्याच्या प्रेमाचा आणि सामर्थ्याचा अनुभव तुम्हाला तुमच्या मागच्या अनेक काळामध्ये दिलेला आहे, त्याची आता या कठीण काळामध्ये आठवण करा. म्हणून तर देव इस्रायल लोकांना नेहमी सांगत होता, आठवा मी तुमच्यासाठी तांबडा समुद्र कसा दुभंगविला, आठवा मी तुम्हाला शत्रूच्या हातातून कसं वाचवलं, आठवा मी तुमच्यासाठी आकाशातून अन्न कसं दिलं, आठवा जेव्हा तुम्हाला तहान लागली तेव्हा मी दगडातून पाणी कसं काढलं. का देव सांगतो या आठवा? कारण जेव्हा आपण या गोष्टींची आठवण करतो तेव्हा आपला विश्वास अधिक मजबूत होतो की तो देव ज्याने मला त्या संकटातून बाहेर काढलं, ज्याने मला त्या आजारातून बरं केलं, ज्याने मला त्या दुःखातून वाचवलं, तो आजही जिवंत आहे, तो माझ्याबरोबर आहे, तो माझ्यावर प्रेम करतो, तो मला सोडणार नाही. म्हणून माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचे मागचे सगळे अनुभव रोज आठवत राहा. तुम्ही संकटात असताना देवाने तुम्हाला कशी मदत केली होती, तुम्ही आजारात असताना देवाने तुम्हाला कसं बरं केलं, तुम्ही दुःखात असताना देवाने तुमचं कसं सांत्वन केलं, त्याने तुमचे कसे अश्रू पुसलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आठवत राहा, ज्यामुळे तुमचा विश्वास अधिक मजबूत होईल. तुमचा विश्वास अधिक मजबूत होत जाईल, अधिक सामर्थ्यशाली बनत जाईल, आणि एकदा ही विश्वासाची तुमची ढाल पक्की झाली की शत्रूने किती हल्ले केले तरी तुमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपलं मन अस्वस्थ होऊ नये म्हणून प्रभू येशूने दिलेलं हे फार मोठं औषध आहे. येशूकडून मिळालेलं औषध आहे. तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि लक्षात ठेवा, याच्यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं औषध किंवा दुसरं कोणतंही मोठं उत्तर अस्वस्थ मनासाठी असू शकत नाही. अस्वस्थ मन, घाबरलेलं मन, व्याकुळ झालेलं अंतकरण, अशांत अंतकरण, यासाठी खरं एकच औषध आहे, एकच उपाय आहे, एकच उत्तर आहे, देवावरचा पक्का मजबूत आणि खरा विश्वास. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तुमच्या मागच्या जीवनाची आठवण करा, मागच्या दिवसांची आठवण करा की देवाने तुम्हाला कसं तुमच्या दुःखातून बाहेर काढलेलं आहे, देवाने तुमच्या आजारातून तुम्हाला कसं बरं केलेलं आहे, देवाने तुमचे अश्रू कसे पुसलेले आहेत, देवाने तुम्हाला तुमच्या गरिबीतून कसं बाहेर काढलेलं आहे, देवाने तुम्हाला साडेसती आणि पणवतीमधून कसं बाहेर काढलेलं आहे, त्याने तुम्हाला कसं आशीर्वादित केलेलं आहे, त्याची आठवण करा. ही आठवण अशासाठी करा म्हणजे तुमचं हृदय देवाकडे लागेल आणि तुम्हाला समजेल की तो आजही जिवंत आहे. ज्याने तुम्हाला तेव्हा बरं केलं तो आजही बरं करायला समर्थ आहे. ज्याने तेव्हा तुम्हाला संकटातून बाहेर काढलं तो आजही तुम्हाला संकटातून बाहेर काढायला समर्थ आहे. ज्याने तेव्हा तुमचे अश्रू पुसले तो आजही अश्रू पुसायला समर्थ आहे. कारण बायबल म्हणतं, देवाचं वचन म्हणतं की मी जो आहे तो आहे, मी कधीही न बदलणारा देव आहे. आणि इब्री लुकास पत्र म्हणतं, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो काल जसा होता तसा आज आहे आणि तसाच युगानुयुग राहणार आहे. काल जर त्याने तुमची प्रार्थना ऐकली होती तर तो आजही ऐकणार आहे, तो उद्याही ऐकणार आहे. काल जर त्याने तुम्हाला बरं केलं होतं तर तो आजही बरं करणार आहे. काल जर त्याने तुमच्या जीवनात अद्भुत केलं होतं तर तो आजही करणार आहे. आणि काल जर त्याने तुमचे अश्रू पुसले होते तर तो आजही पुसणार आहे. म्हणून मागच्या गोष्टी विसरायच्या नसतात, देवाचे उपकार विसरायचे नसतात, देवाचं प्रेम विसरायचं नसतं, देवाने आपल्यासाठी केलेली अद्भुत कामं विसरायची नसतात. कारण ही
सगळी कामं आणि ह्या सगळ्या आठवणी आपल्या आत्म्याला बळ देतात आणि आपला विश्वास वाढवतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उगाच नकारात्मक गोष्टी ऐकू नका आणि नकारात्मक गोष्टींकडे लक्ष लावू नका. समजून घ्या की जेवढे तुम्ही नकारात्मक गोष्टी जास्त बघणार आणि जास्त ऐकणार तेवढी तुमची विश्वासाची ढाल कमजोर पडत जाणार. तुम्ही किती चुकीच्या गोष्टी ऐकता यावर अवलंबून आहे की तुमची विश्वासाची ढाल किती मजबूत राहणार किंवा कमजोर होणार आहे. तुम्ही जर चुकीच्या गोष्टी ऐकत राहाल तर विश्वासात दुबळे होत जाल. याच्या बाबतीत वाईट झालं मग आता माझ्या बाबतीत पण होईल, अमुकाचं नुकसान झालं माझं पण होईल, तमुकाच्या बाबतीत वाईट घडलं मग आता माझं पण तसंच होईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असल्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेऊ नका. आजकाल विश्वासणारे लोकसुद्धा थोडीशी सर्दी झाली किंवा थोडंसं अंग गरम झालं तरी घाबरतात, मला पण कोरोना झाला असेल का. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही विसरला आहात का की तुम्हाला देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे आणि बायबल असं म्हणतं की तुमचं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे आणि देवाचा आत्मा यामध्ये वास करतो. हे आमचं शरीर जिवंत देवाचं मंदिर बनलेलं आहे कारण देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा यामध्ये वास करतोय. आणि तो जर यामध्ये वास करतोय तर ह्या शरीराला अमुक आजार झाला असेल का आणि तमुक आजार झाला असेल का, असले मूर्खपणाचे विचार करून आम्ही सैतानाला का वाव द्यावा आमच्या जीवनामध्ये काम करायला, आम्ही सैतानाला का दरवाजा उघडावा आमच्या शरीरामध्ये काम करायला, आम्ही सैतानाला का संधी द्यावी आमच्या शरीरामध्ये आजार आणण्यासाठी. विश्वास ठेवा, देवाने तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे तर तुमचं शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे. विश्वासाने बोला की देवाचा आत्मा माझ्या शरीरामध्ये आहे, माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्यामुळे आजार त्याला स्पर्श करू शकणार नाही. माझ्या शरीरामध्ये पवित्र आत्मा वस्ती करत आहे, माझं शरीर हे देवाचं घर आहे, देवाचं मंदिर आहे, आजार त्यामध्ये राहणार नाही आहे. विश्वासाने बोला, जरा अंग गरम झालं, जरा सर्दी झाली, जरा काही त्रास जाणवला की मला पण कोरोना झाला असेल का, मला तमुक आजार झाला असेल का, काही लोक अंगावर छोटीशी गाठ जरी आली तरी मला कॅन्सर झाला असेल का, हे झालं असेल का, ते झालं असेल का. आपण सगळ्या चुकीच्या गोष्टी ऐकतो आणि त्या डोक्यामध्ये भरतात आणि त्याच आपल्या जीवनामध्ये काम करतात. चुकीच्या गोष्टी ऐकणं आणि बघणं बंद करा. देवाची वचनं वाचा. तुम्ही दिवसातून जर 50 वेळा हे वचन बोललात आणि वाचलत की माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्यामध्ये देवाचा आत्मा वास करतोय, तर तुमच्या शरीरात आजाराचा अशुद्ध आत्मा थांबणारच नाही. कारण जेवढे तुम्ही बोलाल तुमचा विश्वास वाढत राहील, जेवढे तुम्ही बोलाल तुमचा विश्वास मजबूत होईल आणि सैतानाची हिम्मत राहणार नाही तुमच्या शरीरामध्ये आजार ठेवून देण्याची. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चुकीच्या गोष्टी ऐकणं आणि चुकीच्या गोष्टी पाहणं बंद करा. देवाच्या वचनाकडे लक्ष केंद्रित करा. देवाची वचनं वाचत रहा, वाचत रहा, वाचत रहा, ती आत्म्यामध्ये घेत रहा, ज्यामुळे तुमचा विश्वास अजून वाढत जाईल. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे देवाचे उपकार विसरू नका. देवाने तुमच्या जीवनात जे काही केलेलं आहे त्याची आठवण रोज करत रहा. रोज त्या गोष्टी आठवा म्हणजे तुम्हाला अजून आनंद मिळेल, अजून शांती मिळेल की देवाने माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे, देवाने माझ्यावर एवढी दया केली आहे. आणि देवाने जर तेव्हा दया केली तर आजही दया करणार. तेव्हा जर देव माझ्याबरोबर होता तर तो आजही माझ्याबरोबर आहे, तो मला सोडणार नाही. प्रभू येशू म्हणत आहे, तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. एकमेव सोल्युशन, एकमेव उत्तर, एकमेव औषध जे तुम्हाला आणि मला या भयानक काळामध्ये वाचवू शकतं, सुरक्षित ठेवू शकतं आणि जग जरी विनाशाच्या गर्तेत गेलं तरी आपण विनाशाच्या गर्तेत जाणार नाही. कारण अविनाशी देवावर आपण विश्वास ठेवलेला आहे आणि तो जसा अविनाशी आहे तसे आपणसुद्धा त्याच्याबरोबर सदा सर्व काळ जिवंत राहणार. हालेलुया, 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 हालेलुया. आपण माणसांवर आणि वस्तूंवर नाही, जिवंत आणि अविनाशी अशा देवावर विश्वास ठेवलेला आहे हे कधीच विसरू नका. देव आपल्यावर प्रेम करतो, त्याला आपली काळजी आहे आणि तो सगळं काही आपल्या भल्यासाठी करतो. देवावर विश्वास ठेवा म्हणजे काय? विश्वास ठेवा की तो प्रेमळ आहे,
तो माझा बाप आहे, खरा बाप आहे, माझी काळजी घेणारा, माझ्या सगळ्या गरजा भागवणारा, माझ्यावर प्रेम करणारा तो माझा बाप आहे. आणि ज्याप्रमाणे एक बाप आपल्या मुलाचं सगळं भलंच बघतो, त्याप्रमाणे माझा स्वर्गातला बाप माझं भलंच बघणार, तो माझं नुकसान करणार नाही. देवावर असा विश्वास ठेवा, देवावर असा भरवसा ठेवा की तो माझ्यावर प्रेम करतो, कारण तो माझा बाप आहे, मी त्याचा मुलगा आहे, मी त्याची मुलगी आहे. तो माझा बाप आहे, तो मला सोडणार नाही, तो मला टाकणार नाही, तो माझा त्याग करणार नाही, आणि तो माझं नुकसानही होऊ देणार नाही. जरी नुकसान होताना दिसतंय, तरी तो जे काही करणार ते माझ्या भल्यासाठी करणार. विश्वास ठेवा, देवाची वचनात घेत रहा आणि हा विश्वास वाढवत रहा, या विश्वासाला अधिक मजबूत करत रहा, कारण विश्वासाची ढाल जेवढी तुमची मजबूत तेवढे त्या दुष्टाचे हल्ले कमी कमी होत जातील. त्याने किती हल्ले केले तरी तुम्ही गळणार नाही, मरणार नाही, नष्ट होणार नाही, तुमचा विनाश होणार नाही, कारण तुमच्याकडे विश्वासाची मजबूत ढाल आहे जी त्या दुष्टाचे सगळे हल्ले परतवून लावायला समर्थ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव काय? जयराम रामजी साळवे. तुम्हाला काय झालं होतं? बीपी होती. कधीपासून? मला कमीत कमी 25 ते 30 वर्षापासून होती. बीपीचा त्रास होता 25 ते 30 वर्षापासून. त्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायचे शरीरामध्ये? शरीरामध्ये मला कधी असा घाम यायचा आणि मी चक्कर उमपडायचो, आणि चक्कर पोंडल्याच्या नंतर मला 15-20 मिनटं काय सुज नसायची मी कुठे बी. मग नंतर मिसेसनी माझ्या मुलांनी यांनी चेक केलं डॉक्टरकडे जाऊन, नंतर ती डॉक्टर बोलले तुला कामची गोळी बी पीची खावं लागेल, तर ती बी पी खाल्ली तर तुला त्रास नाही होणार, आणि बी पी नाही खाल्ली तर तुला काय ना काहीतरी अपघात व्हायचे संभव. म्हणून तुम्ही दररोज गोळ्या घेत होता? दर दिवस सकाळच्याला जेवण केल्याच्या नंतर एक. दररोज 30 वर्ष तुम्ही गोळ्या घेत होता? 25 ते 30 वर्ष. एवढ्या वर्ष तुम्ही गोळ्या घेत होता, आणि गोळ्या नाही घेतल्या तर? डॉक्टर म्हणला तुमच्यावरती अपघात येणार, काही ना काहीतरी गोळी नाही खाल्ली तर तुमच्यावर संकट येणार, तुम्ही गोळी चालू ठेवा. तुम्ही या त्रासासाठी मग काय केलं आता? मी नंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये इथं शिबिर गेला, इथं नोव्हेंबर महिन्यामध्ये आलो होतो रविवारी. नोव्हेंबर 2022 मध्ये नोव्हेंबरच्या नंतर मी एक इथं प्रार्थना केली रविवारी संडेला. आम्ही मिसेस माझी मुलगी आम्ही आलो होतो ती कभी, आणि नंतर प्रभूला बोललो आता प्रभू तुझ्याच हातात सोपलेलं आहे, कवर गोळी खाऊ. गोळी खाऊन खाऊन कंटाळलो मी, गोळीच्या खाता खाता दुसराच बिमारी होणार म्हणलं असं मी बोललो. नंतर आम्ही गेलो इथून, आणि तुम परत दुसऱ्या महिन्यात जानेवारी डिसेंबर महिन्यात आलो होतो आम्ही. परत डिसेंबर महिन्यात तरी बी फरक नाही पडला मला, प्रभूने काही विशेष मानवलं, प्रभूने आशीर्वाद झाला. डिसेंबर महिन्यात बोललो प्रभू बघ संकट आहे भरपूर माझ्यावरती, समस्या आहे, उद्या मेलो गेलो तर माझी मिसेस माझी नात वगैरे हे सर्व उघडे पडतील, तुझ्या आता सोपले हे गोळी बंद करून टाक. बंद करून टाक गेलो, आणि जानेवारीमध्ये माझी गोळी डायरेक्ट बंद करून टाकली मी. हा जानेवारी डायरेक्टच बंद केली, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे 5 महिने गोळी खाल्ली नाही मी. 5 महिन्यात मला काही कुठला जाणीव नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. 5 महिने झाले अजिबात त्रास नाही? 5 महिन्यात काहीच कुठलं झालं नाही मला, ना चक्कर आली, ना घाम, ना काय, ना कुठली कुठली परिस्थिती ना आली नाही, आणि संकट आलं नाही. प्रभूने तुम्ही केलेली प्रार्थना ऐकली, मुख्य तुम्हाला ब्लड जे त्रास होत होते ते त्रास बंद झाले? सर्व बंद झाले. पुढची साक्ष काय आहे? तुमची जमीन विकली जात नव्हती? सर्व सांगतो मी व्यवस्थित आता. हां ऐका इकडं, 2014 पासून मी माझी ठाण्यामधली जमीन विक्रीला काढली होती. बऱ्याचशा वेळा 1000 वेळा चिठ्ठ्या लिहून टाकल्या, 1000 वेळा मी तुमचं तुम्हाला मी माहिती 1000 वेळा प्रयत्न केला, पण मला व्यस या गोष्टीचं आलं नव्हतं. नंतर मी प्रभूला गावी बोललो, गावी गेलो होतो ना मी जानेवारी डिसेंबर, वचनं नेले, वचनापुढं आम्ही प्रार्थना केली प्रभू हे कितीपर्यंत चालणार आहे असं कवर मी काय करू, आणि मला तर परिस्थिती माझ्यावर संकट आलेलं आहे, ती कवर जमीन विकली पाहिजे, माझ्या घरचं चांगलं चाललं पाहिजे, प्रभू हे संकट तू ना निवारण कर आणि तारण कर. प्रभूने ऐकलं,
ही संकट मी प्रभु बोललो ती वचनं ऐकले प्रभूने ऐकलं संकट मी नंतर प्रभूला बोललो आता मी मुंबईला चाललो माझे जमीन विकली पाहिजे गेल्या महिने गेल्या आठवड्यातच सौदा झाला जमिनीचा गेल्या आठवड्यात रविवारी सौदा झाला मंगळवारी सौदा झाला मंगळवारी गेल्या आठवड्यात मंगळवारी सौदा झाला ती जमीन विकली प्रभूने 2014 मध्ये तुम्ही ती जमीन विकायचा प्रयत्न करत पण होतच नव्हती होतच नव्हतं भरपूर प्रयत्न केला भरपूर पण माझं गेल्या महिन्यापासून काम झालं आणि आता ह्या गेल्या मंगळवारी जमिनीचा सौदा झाला प्रभूने तुमची प्रार्थना ऐकली आणि इतक्या वर्षाची जमीन विकण्याचं काम गेल्या आता झालं गेल्या मंगळवारी आणि प्रभूने तुमचा इतक्या वर्षाच्या त्रासातून पण प्रभूने तुम्हाला बरं केलं सॉल्व्ह केलं तुमचं नाव सांगा मी अनिता अनिल चव्हाण काय साक्षी तुमच्या आईंची माझी आई ना घरावरनं म्हणजे घर थोडं उचिव आहे घरावरनं सफाई करायला चढलेली ती वरची म्हणजे खाली पडली पत्रावरून हां पत्रावरून म्हणजे पत्रा तोडून ना खाली पडली तर म्हणजे तुरंत बेशुद्ध झाली ती तिला शुद्धी म्हणजे काहीच नव्हती ती कधीची गोष्ट आहे आता 7 जूनला वर्ष झालं तिला गेल्या वर्षी 7 जूनला हे घडलं म्हणजे ती घरावरनं पडली तर आता 7 जूनला म्हणजे वर्ष झालं तिला ती घरावरनं म्हणजे पडली तर जागेतच म्हणजे बेशुद्ध झाली म्हणजे इतका हाल म्हणजे तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतो पण शुद्धीवर येतच नव्हती ती मग भावाला आवाज दिला आजूबाजूवाल्यांना पण आवाज दिला ती लोक आली ना तिला उचलून ना दवाखान्यात घेऊन गेली दवाखान्यात नेली तर मग डॉक्टर पण शुद्धीवर आणायला प्रयत्न करत होता पण तिला नाही शुद्धीवर येत होती मग थोडाफार ये शुद्धीवर आली तर तिचं म्हणजे पहिले रिपोर्ट काढायला सांगलं हातपाय तिचं काहीच काम नाही करत होते हातपाय वगैरे काहीच काम करत नव्हतं आणि शुद्धीवरच नव्हत्या त्या शुद्धीवर्गच काहीच नव्हती म्हणजे तिचा हातपाय ना ते शाप म्हणजे गेलेलं ते हात बीत उचलायला काहीच होतच नव्हतं तिचं डायरेक्ट पत्र फोडून त्या खाली पडलं पत्र फोडून ना डायरेक्ट खाली पडली जमिनीवर म्हणजे पूर्ण ये गेली थोडं उंचीवर जसं घर आहे ना तोडून ना डायरेक्ट खाली पडली ती पडली तर पूर्ण म्हणजे डायरेक्ट बेशुद्ध झाली हो शुद्धी काहीच नव्हती तिला मग हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर काय झालं हॉस्पिटलमध्ये नेलं तर तिला डॉक्टरनी शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला पण ते बोललं शुद्धीवर आणलं पण तिला म्हणजे हात पाय तिचा काय अंग म्हणजे पूर्ण शरीर काम नाही करत होतं तर मग डॉक्टर बोलले का ताबडतोब रिपोर्ट काढायला म्हणजे रिपोर्ट काढायला पण त्यांनी डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच ते सर्व बोलवले काढून घेतलं रिपोर्ट तर मग रिपोर्टमध्ये म्हणजे इथे मग तुरंत फोन लावण्यात आला बहिणीने छोट्या बहिणीने फोन लावला का तिचे रिपोर्ट म्हणजे थोडे नॉर्मली आला पुन्हा डोक्याचं बिकाचं म्हणजे रिपोर्ट काढलं ते नॉर्मल आले पण पाठीकरणामध्ये थोडा गॅप जसा होता मग प्रार्थनाने तिथे केली चालूच ठेवलेली तर मग त्यावर तिला शुद्धीवर तर आली पण त्रास म्हणजे चालूच होता थोडा त्रास म्हणजे चालूच राहिला आता असं बोलायला उठायला म्हणजे तिला सर्व आम्ही बिछाण्यातच देत गेलो चांगलं वाटलं तरी म्हणजे बिछाण्यावर देत गेलो सगळं काही त्यांच्या बिछाण्यावरच होतं त्या बिछाण्यावरच पडून राहिलं होतं बिछाण्यावरच पडून राहिलं आता हॉस्पिटलमधून आलं तर मग बिछाण्यावरच सर्व तिला खाणं पिणं सर्व बिछाण्यावरच करत राहिलो साधारण किती दिवस तरी 2-3 महिने जास्त झालं तिला बिछाण्यावर द्यायला लागलं तेवढं आम्हाला 2-3 महिने मग त्यांना लघवीला संडासला जायला वगैरे तसं मग आम्ही बहिणी लोक घरी आलो ना मग लागलं तसं करायला सपोर्ट देऊन त्याला न्यावं लागत असेल सपोर्ट देणं मग तिला नेवायला लागायचं मग तसं करून ना मग प्रार्थना मग करतच राहिलो मग तिला इथं थोडं म्हणजे चांगलं वाटलं असं प्रार्थना करता करता मग उभी ती राहायला लागली थोडी पण त्रास वाकायला का चालायला खूप त्रास व्हायचा तिला तसंच मग तिला असते असते इथं आम्ही चर्चला आणत राहिलो थोडा तिला बरा वाटायला लागला तिला थोडं एकदम चांगलं वाटायला लागलं ना पुन्हा मग आम्ही इथं आलो प्रार्थना घेत राहिलो तिला विश्वास होता का देव बरं करेल ती येत राहिली ना मग थोडा आजार कमी झाला ना आता 2 महिने झाले म्हणजे एकदमपणे बंद झालेला आहे आता नाही तुला त्रास नाही होत बसायला बिसायला उठायला एकदम चांगल्या रीतीने हे करते ती म्हणजे मणकात जी गॅप आली होती अजिबात गॅप नाही आहे नाही ते पण पूर्ण रीतीने भरून झालं आहे आता आणि आता त्या वागतात सगळे काम करतात सर्व काम करतात म्हणजे एक उमेद नव्हती तिची ती वाचेल असं खूप म्हणजे पडली तर जागेतच बेशुद्ध झालेली आम्ही खूप एक आतला हालचाल करत होते पण नाही ती हालचाल करत होती ना तर एकदम पूर्ण रीतीने बरी झाले म्हणजे प्रभू येशूने त्यांना नवीन जीवन दिलेलं आहे खूप म्हणजे खूप कार्य केलं देवाने आमच्या जीवनात आई तुमचा विश्वास होता की प्रभू येशू तुम्हाला बरं करेल विश्वास होता आणि त्या विश्वासाने तुम्ही प्रार्थनेला येत राहिल्या येत राहिले जेव्हा तुम्ही 7 जून 2022 वरून तुम्ही खाली पडल्या तुम्ही बेशुद्ध झाला होता तुम्हाला काही समजत नव्हतं की काय होत आहे काय आहे माझं डोलं मिटलेलंच होतं खाली असूयाचा भेट डोल्यांची माझी बारकी लहान मुलगी आहे तिने इकडं फोन लावलेला बदल लोकांशी झाला का काय नाही तुझ्या आईला होणार असं बोललं
आणि जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्या, तुमच्यावर उपचार सुरू होते, तेव्हा तुम्हाला काहीच समजत नव्हतं, तुमचे हात पाय वगैरे काहीच काम करत नव्हतं, काहीच काम करत नव्हते, म्हणजे असं माहीतच जसं झोपूनच होती ती. झोपूनच राहायचे तुम्ही? झोपूनच. 2 ते 3 महिने तुम्ही अंथरुणावर होत्या? ह्या सगळे काही तुम्हाला जागेवर आणून देत होते? सर्व जागेवर आणून द्यायचे, मला खुर्शीनच बसायची, जेवण बिवण द्यायची, खाली बसताना येत होतं. खाली तुम्हाला बसता येत नव्हतं? नाही येत होतं. आणि जेव्हा तुम्ही इथे प्रार्थनेला येत राहिला, प्रार्थनेला येत राहिल्याने हळूहळू तुमचा त्रास कमी होत गेला? हळूहळू त्रास कमी होत गेला. मला भांडी घासायला पण मी 3-4 वेळा उठून उभी राहायची, भांडी पण नाही घासता यायची. भांडी सुद्धा घासता येत नव्हते. मग घरातलं काम वगैरे कोण करायचं? श्री मुलगी आहे माझी, ती करायची. तुम्हाला अजिबात भांडी घासता किंवा वाकायला जमायचं नाही जमायचं. आणि प्रभूच्या कृपेने तर 2 ते 3 महिने झाले तुम्ही आता पूर्णपणे बरी आहे? आता पूर्ण बरे आहे. गेल्या आम्ही शेती पण नाही लावली, या वर्षी शेती लावायची आहे. परमेश्वराने बरं काम केलं माझं. तुमच्या शेतीचं काम देखील तुम्ही करू शकला नाही? करू शकला. प्रभूच्या कृपेने तुम्ही शेतीचं काम करणार आहात? करणार आहे. एक किंवा 9 ते 10 महिने तुम्ही आजारी होत्या? आजारी होते. आता तुम्ही वाकू शकता, घरातलं कामं करता? हा, आता सर्व कामं करते, आता वाकू शकते. वाकून दाखवा तुम्ही लोकांना. आधी तुम्हाला तुम्ही खुर्चीवर बसूनच तुम्ही सगळं काम करत होते, आता खाली बसता. बसा तुम्ही, खाली लोकांना बसून दाखवा. उभे राहा. काहीच त्रास नाही, अजिबात काहीच त्रास नाही. वाका तुम्ही, परत वाकून दाखवा लोकांना. असं तुम्हाला आधी करता येत नव्हतं, भांडी सुद्धा तुम्ही घासू शकत नव्हत्या? काहीच नाही करता येत होतं. सर्व काम माझी पोरीच करायची. ही मुलगी यायची माझी, विरारला दिलेली आहे, मग ती यायची. ही मुलगी तुम्हाला मदत करायला यायची? यायची. खाली म्हणजे फो करायला काहीच जमायचं नाही ना तिला, उठायला पण नाही. मग बहीण एकलीच आहे, वडील नाही मिळत, बहीण एकलीच आहे माझी ना. भाऊ आहे, भाऊ कामाला जातो. मग तिच्या बली होयायचं नाही, मम्मीला सर्व आणून बिनून सर्व आयतं द्यायला लागायचं. 7 जूनला गेल्या वर्षी हे सगळं घडलं आणि आता 7 जूनला 1 वर्ष पूर्ण होणार या गोष्टीला. हा, या वर्ष म्हणजे 7 जून येईल तेव्हा म्हणजे पूर्ण वर्ष होईल. प्रभूच्या कृपेने इतका महिन्याचा त्रास प्रभू म्हणजे पूर्ण रीतीने म्हणजे बरी झाली ती. आता 2 महिने झाले बरी होऊन आणि त्यांना इतका वर्षाचा त्रास, इतका महिन्याचा जो त्रास होता ते प्रभू येशूने पूर्णपणे काढून टाकला. पूर्ण रीतीने काढून टाकलाय. जो म्हणके ते गॅप राहिला तर तो पण पूर्ण रीतीने भरलाय. आता म्हणजे वाकू पण शकते, काम पण करू शकते, सर्व काही करू शकते ते. त्यांना तुमची गरज लागत नसेल? आता माझी आमची गरज नाही लागत. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रवीण बळीराम निजाई, मी सफाळ्यावरून येत आहे. मला जवळजवळ 20-25 वर्षापासून दारू, तंबाखू आणि बिअरचं व्यसन होतं. हे व्यसन सोडण्याचा मी बरंच प्रयत्न केला पण माझं काही व्यसन सुटत नव्हतं. मी निवासी शिबिर मार्चमध्ये निवासी शिबिर केलं 6-7-8 तारखेला. त्या निवासी शिबिरामध्ये पहिलं प्रवचन होतं समर्पण. त्या समर्पण प्रवचन संपल्यानंतर त्या समर्पणामध्ये लोकांनी जे समर्पण ठेवलं होतं तर मी काय समर्पण नेलं नव्हतं. ते समर्पणाचं सेशन संपल्यानंतर सगळं बाहेर गेले, तर मी पण बाहेर गेलो आणि माझ्या अचानक मनामध्ये काय आलं, मी परत आलो आणि इतर लोकांनी जे समर्पण ठेवलं होतं तिकडे दारू तंबाखू त्याच्यावर मी हात ठेवून प्रभूकडे प्रार्थना केली. हे प्रभू, हे माझं पण असंच समर्पण आहे, तू या माझ्या मला या व्यसनातून सोडव. आणि नंतर आम्ही शिबिर करून घरी गेलो. त्यापासून मला दारू प्यायची आणि तंबू खायची इच्छा होत नाही. त्या देवाने मला यात व्यसनातून मला मुक्त केलं, त्यामुळे प्रभू येशूचे मी धन्यवाद करतो. म्हणजे एवढं किती वर्ष सांगता तुम्ही? 20-25 वर्ष. 20-25 वर्ष तुम्हाला तंबाखू आणि दारू प्यायचे, सतत दारू प्यायचे? सतत. म्हणजे कधी कोणी पार्टीमध्ये जायचं का घरी, म्हणजे कुठं कुठं काय असेल फंक्शनमध्ये त्यावेळेला तुम्हाला दारू प्यायची इच्छा व्हायची, प्रयत्न करतो पण काय सुटत नव्हतं. निवासी शिबिरमध्ये प्रभूची दया झाली आणि तुमचं ते दारूचं व्यसन तंबाखूच्या सुटलेले. आता जवळजवळ 3 महिने झाले, आता तुम्हाला बिलकुल इच्छा होत नाही? इच्छा होत नाही. आता मित्रांजवळीला मी बारमध्ये जरी त्यांच्या जोडीला बसलो तरी मी दारू पित नाही. मी थंड त्यांच्या जोडीला बसलो पण मी थंड पितो, ते दारू पितात. म्हणजे तुमची तशी ती इच्छा प्रभूशीने मध्ये काढून टाकलेली आहे. ताई डोळे उघडा. तुमची काय साक्ष आहे? 15 वर्षापासून माझं डोकं दुखत होतं. किती वर्षापासून? 15 वर्ष झाली. प्रवास केला की खूप डोकं दुखायचं माझं. आणि मी इथे प्रार्थनेला पण याची 3 वर्ष झाली, प्रार्थनेला येऊन
पण मी इथे असताना पण डोकं दुखायचं, कधी कधी बरं वाटायचं आणि मग जातानाच डोकं दुखायला सुरुवात व्हायची. मला पण असं आश्चर्य वाटायचं की किती लोक अशी बरी होतात पण मी का नाही बरी होत, पण असं वाट प्रभू एकदा एक दिवस बरं करेन मला. तर मग आम्ही शिबिराला गेलो होतो पहिल्यांदा, तेव्हा शिष्टाने माझ्या डोक्याला हात ठेवून प्रार्थना केली होती, तेव्हा मला बरं वाटलं. पण पुन्हा 8-10 दिवस झाले आणि पुन्हा मग डोके दुखायला सुरुवात. माझ्या मुलीचा रिझल्ट घ्यायला गेले होते मी, तेव्हा मग आम्ही प्लॅटफॉर्मला होते बसलेले आणि डोकं दुखायला इतकी सुरुवात झाली आणि घरी जाऊन पुन्हा तो त्रास उलट्या व्हायच्या. उलट्या झाल्या की मग असं पूर्ण ठणके बसायची इकडे, असे एवढे ठणके बसायची जोरात जोरात की सहन पडणार मला व्हायचं. असं म्हणजे असं वाटायचं की आता मरण परवडेल पण हे असं जगणं नको. एवढं डोकं दुखायचं तुमचं की तुम्हाला म्हणजे असं मरे मेलेलं परवडलं पण हे डोकेदुखी नको? मी प्रभूला तर एकदा असं पण सांगितलं, आता शेवटी मला म्हणजे बरं व्हायच्या आधी की प्रभू मला आता मृत्यू दे, मला बस झाला तर मला सहन पण होत नाही की 15 वर्ष मी काढली आणि आता पण मी 3 वर्ष इथे येते. एवढं तुम्हाला त्रास व्हायचा, तुम्ही प्रभू येशूला असं सांगितलं की मला मरण दे पण ही डोकंदुखी मला सहन होत नाही. खूप एवढं डोकं दुखायचं, खूपच दुखायचं आणि सारखं पित्ताच्या उलट्या व्हायच्या. असं जर असं काय खायला पण नको, असं खाल्लं पाणी पिलं तरी उलट्या व्हायच्या, एवढा त्रास सहन व्हायचा. आणि आम्ही 1 तारखेला आता गेलेले प्रार्थनेला मेच्या 1-2-3, तेव्हा मग पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली आणि शिष्टाने डोक्याला हात ठेवला, तेव्हा माझे डोकं एकदम शांत झाले आणि मला खूप बरं वाटलं. डोकं एकदम दुखायचं बरं झालं आता. आणि त्या शिष्टाने पण प्रार्थना केली तेव्हा पूर्णपणे बरं झालं डोकं. म्हणजे ह्या मे महिन्यात तुम्ही 1 तारखेला निवासी शिबिर केलं आणि शिबिरात प्रभूची दया झाली आणि तुमची ती डोकेदुखी आता जवळजवळ 15-20 दिवस झाली, 20-22 दिवस ती डोकेदुखी आता तुम्हाला होत नाही आहे. तसा पित्ताचा जो त्रास तो पण होत नाही आहे, उलटी वगैरे काहीच होत नाही. तुमचं नाव सांगा. माझं नाव नेहा शिघवण आहे. काय साक्ष आहे? माझ्या मुलग्याची साक्ष आहे. तो वर्षभर मोबाईल बघायचा, म्हणजे 2-3 तास वगैरे असा मोबाईल बघायचा. आणि मी पण बोलायचे अरे मोबाईल दे म्हणून, पण चार्जिंगला लावलेला तरी पण तो काढायचा. आणि एक दिवस मी पण घरी नव्हते, मिस्टर पण घरी नव्हते, आणि त्यानं मोबाईल घेतलेला आणि नरकचा व्हिडिओ बघितला. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तो एवढा घाबरला की घरात पण तो राहायचा नाही. सैतान त्याला एवढा परेशान करायचा की तो रडायचा रात्रीचा, त्याला झोप वगैरे लागायचीच नाही झोप वगैरे, जेवायला पण बघायचं नाही, एवढा तो घाबरून गेलेला. नंतर मग तो मला पण बोलायला लागला, मम्मी की मला खूप भीती वाटते. बोला असं का झालं? एकदा तर क्लासला गेलेला पूर्ण डोळे वगैरे त्याचे लाल झालेले, म्हणजे त्याला सैतानानं झोपून द्यायला नाही एवढी मनात त्याच्या भीती भरलेली. नंतर मग मधला दिवस होता की त्या दिवसात आम्ही इथं केंद्रात त्याला घेऊन आली आणि बहिणीनं त्याला प्रार्थना केला, आशीर्वाद दिला आणि आम्ही घरी नेली. तिथून त्याच्या मनातून भीती पूर्ण निघाली ना. तो आता एकटा घरी राहतो पण खेळतो पण मोबाईलला अजिबात हात लावत नाही. 1 महिना झाला त्याने मोबाईल हातात घेतलानच नाही. आता 1 महिना झाला त्याच्या मनातली भीती पण निघून गेली आणि तो मोबाईल देखील पाहत नाही. मोबाईल तर हातात घेतच नाही तो. प्रभूची मोठी दया झाली आणि त्याची सवय निघून गेली. हा, सवय निघून गेली त्याची, म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. भाऊ तुमचं नाव सांगा. जालिंदर शिंदे. तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष अशी आहे की गेल्या सोमवारी मला नागिन झाले होते शरीरावर, असे पूर्ण असा वेडा टाकला होता नागिननं. नागिन म्हणजे ते गोवेरी कांजण्या लहान मुलं असतात, तसं पुरुषांना जास्त पुरुषांना असं होतं. ते नागिन झालेले सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस जास्तच झाले. मी सोमवारपासून आशीर्वाद तेल लावलं त्याला. ते तेल लावल्यानंतर तेलाने ते रात्रंदिवस तेल लावायचं 3 टाईम 4 टाईम आणि मग ते तेलाने सगळे ती खपली पडली बुधवारी आणि सगळे व्यवस्थित झालं. आता ती सगळे निघून गेले म्हणून प्रभू येशूला मी धन्यवाद देतो. त्यामुळे तुम्हाला काय तर ती जेव्हा नागिन झालेली, पण त्याचा असा अर्थ आहे की म्हणजे ती पूर्ण जॉईंट झाल्यानंतर माणसाचं म्हणजे काय कडक झाली होती आणि त्रास व्हायचा, निघून जायची शरीरातलं चामडीवरची. तुम्ही विश्वासाने तेल लावलं, आशीर्वाद तेलाचा वापर केला, तीन दिवस सतत रात्रंदिवस सतत लावायचो आणि मग ते नॉर्मल होऊन ते बुधवारी गुरुवारी गेलं निघून गायब. चौथ्या ते पूर्ण नष्ट झालं, गायब झाला. तुम्हाला ते तो काय तसं जाणवत नाही? नाही नाही, काय नाही. आता तुमचं नाव काय? अनिता लक्ष्मण औंदकर. तुम्हाला काय झालं होतं? मला 2 महिन्यापासून माझी एका साईडनी कंबर दुखायची आणि 4 वर्ष झाले माझे खुजली, म्हणजे सारखं अंग खाजत राहायचं. पण मी शिबिराला गेल्यापासून माझं सर्व कंबर पण बरी झाली आणि खुजली पण बरी आहे. 4 वर्षापासून तुमच्या शरीराला खाज येत होती आणि 4 वर्षापासून भरपूर दवा केला पण फरक नव्हता पडत. म्हणजे सतत खाजवत राहायला लागत? सतत खाजवत राहायला लागत.
एवढा त्रास होतो? एवढा त्रास होतो. रात्री झोपायला व्हायचं का? रात्री पण झोपायला व्हायचं नाही, सारखं खाजा वाटायचं, असं कंगा घ्यायचा त्यांनी खाजीत राहायचं. असं वाटत किती खाजायचं. पण शिबिरात काय झालं? शिबिरामध्ये गेले आणि मला तिथं शिबिरामध्ये मला गेले आणि तिथं गेले भरपूर बरं वाटलं आणि खाज पण नाही आली. आता एक आठवडा झाला अजिबात खाज नाही. एक आठवडा झाला कंबर पण दुखत नाही आणि खाज पण येत नाही. ताई, कंबर दुखीमुळे तुम्हाला काय त्रास व्हायचे? मला कंबर दुखतानी म्हणजे खुर्चीवर बसायला पण होत नव्हतं आणि पाय पण लांबायला जमायचा नाही. तेव्हा मी पाय पण तुम्ही लांब करून बसू शकत नव्हते? नाही, पाय पण लांब करून बसू शकत नव्हते मी. एवढा त्रास होत होता? एवढा त्रास व्हायचा आहे, सारखं असं म्हणजे दुखायचे, चमक निघायचे पायामध्ये. आणि आता गेल्या सोमवारपासून प्रभूची दया झाली तर कमरेचं दुखणं पण बरं झालं? कमरेचं दुखणं पण बरं झालं आणि खुजली पण बरी झाली, म्हणजे अंग पण खाजत नाही आहे. आता तुम्ही लोकांना बसून दाखवा अगोदर जसं करू शकत. अशी बसायची, अशी बसायची, पण आता असं असं बसून सनी परत अशी उठायची. अगोदर तुम्हाला असं करता येत नव्हतं? हां, अगोदर म्हणजे असं बसायची आणि आता बसून सनी उठता बी येतं. आता बसता आणि उठता पण येत, बसायला उठायला पण येत आहे. त्रास होत नाही आता? त्रास काहीच होत नाही. प्रभूने शिबिरामध्ये तुमच्यावर दया केली? हां, प्रभूने शिबिरामध्ये दया केली. 2 दिवस म्हणजे मला बरंच वाटत नव्हते तिथे बी. सारखं बसायची, खुर्चीवर बसायची, खाली बसायची, पाय लांबायची, म्हणजे प्रभू मला त्रास कधी माझा त्रास काढशील तू. पण बुधवारी जेव्हा मला आशीर्वाद दिला त्या टायमाला खाली पडले आणि मला एकदम हलकंसारखं वाटलं. सिस्टरने बुधवारच्या दिवशी तुमच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यावेळेपासून तुम्हाला हलकं वाटलं? हां, त्या दिवसपासून मला हलकं वाटतं. आता त्रास नाही? आता अजिबात त्रास नाही आहे. या तुमच्या कोण आहेत नातेवाई? आमच्या ननंदबाई आहेत. त्यांना काय झालेलं? त्यांना शुगर आहे, त्या 3 महिने झालं जेवत नव्हत्या. पण तिथं त्यांना म्हणलं चला तुम्हाला बरं वाटेल, त्या म्हणायचे बरं ठीक आहे मी येते. तिथं गेल्यापासून त्या चांगलं व्यवस्थित जेवायला लागल्या, घरी आल्यावर पण जेवतात. आता ते जेवतात? हो, आता चांगलं जेवतात. अगोदर कमी जेवायचे? आधी म्हणजे सकाळी त्यांना जबरदस्ती माणसं जेवायचे, म्हणजे मला जेऊ वाटत नाही आहे, मी कसं जेऊ. तर मग आता मी म्हणलं मग चला आपण जाऊ शिबिराला जाऊ बरं, तिथं तुम्हाला बरं वाटेल. तर त्या तिथं आल्या, ते 2-3 टाईम जेवतात आता. आता जेवतात? हां, आता चांगलं जेवतात. ताई, तुम्हाला जेवण जात नव्हतं? हां, आता चाललं जेवण. किती महिने जेवत नव्हतं नीट? 3-4 महिने झालं जेवण जात नव्हतं. 3-4 महिने जेवण जात नव्हतं. आणि सोमवारी शिबिरात गेल्यानंतर जेवण झालं? हां, शिबिरात गेल्यापासून जेवण चाललं. आता व्यवस्थित जेवत? हां, व्यवस्थित. आता या बहिणीचं नाव श्यामा वाघे आहे. 15 दिवसापूर्वी त्यांच्या घरामध्ये काही कारणामुळे भांडण झालं होतं. त्यांच्या मुलाचं आणि त्यांच्या पतींचं भांडण झालं, त्यामुळे त्यांचे ह्या बहिणीचे पती घर सोडून गेले आणि ह्या बहिणीला खूप चिंता व्हायला लागली, तिचं मन खूप अस्वस्थ व्हायला लागलं. आणि काल रात्री ही बहीण खूप रडत होती आणि त्यावेळेला तिच्या मनात असा विचार आला की मी कुठेतरी जाऊन आत्महत्या करेन. आणि त्याच तयारीमध्ये ही बहीण आज सकाळी निघाली आत्महत्या करण्यासाठी. पण ही बहीण सांगते की जेव्हा ती आत्महत्या करायसाठी जात होती त्यावेळेला अर्ध्या रस्त्यामध्ये तिला आतून आवाज आला की तू बहीण आत्महत्या करू नकोस, तर तू आशिष प्रार्थना घरामध्ये प्रार्थनेसाठी जा, तिथे तुझं सगळं दुःख देव काढून टाकेल. आणि त्या आवाजाचा ह्या बहिणीने स्वीकार केला, ती इथे विश्वासाने प्रार्थनेसाठी आली. आणि बहीण सांगते की इथे आल्यानंतर तिचं ते दुःख देवाने पूर्णपणे काढून टाकलेलं आहे, तिच्या अंतकरणात शांती दिलेली आहे. आणि जो आत्महत्येचा विचार तिच्या मनात होता तो देखील पूर्ण निघून गेलेला आहे. देवाने ह्या बहिणीचं जीवन वाचवलेलं आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, समोर या, डोळे उघडा. तुम्ही सांगा की इथे प्रार्थना घरात आल्यानंतर आता तुम्हाला कसं वाटतंय? आता माझ्या हृदयात म्हणजे शांती वाटते, बरं वाटतंय. आत्महत्या करायचा विचार माझ्या मनात पण नाही आता, हलका हलका डोका, हृदय पण माझा एकदम शांत वाटतो. आणि जेव्हा तुम्ही आज सकाळी आत्महत्या करण्यासाठी घरातून निघालात त्यावेळेला काय झालं? म्हणजे मी माझ्या भावाला सांगितलं का, मी माहेरी होतो ना, भावाला सांगितलं का मला भाड्याला पैसे दे, मी जातो ना, कपडं माझं घेऊन येतो. त्यांना सांगला नाही का मी आत्महत्या करायला चाललो असा. मी आलो, मी अजिकमध्ये अर्ध्या रस्त्याला आलो, माझ्या अर्ध्या रस्त्याला आलो ना माझ्या हृदयात माझा आवाज आला. देवाच्या आत्म्याने सांगला का आज रविवार आहे, तो आत्महत्या करायला जाणं होतं, प्रार्थनेला जा नाही गावला. मग मी तिथून कशी काय इकडे फिरलो मला पण समजलं नाही. म्हणजे मी अशी माझे मी अजित झालो इथं माझ्याकडं. तिथं आलो पारोलला, माझ्याकडं पैसे होतं कमी, मला वाटलं भाडा पण माझा कसा काय होईल, येऊन जा चाललो तर खरी. मग मी विचार केला का तिथं जाईन मी, जर भाड्याला पैसे कमी आलं ना तर सिस्टरांना कुठले तरी सांगेन का मला भाड्यापुरते परत जायला पैसे द्या.
मी आलो इथं आणि सकाळपासून सकाळची प्रार्थनेपासून मी भाग घेतला. आता या आताचे दुपारचे प्रार्थनेत म्हणजे माझ्या हृदयात एकदम अशी शांती आली आणि डोका माझा हलका हलका. आणि जे तुमच्या मनामध्ये वाईट विचार येत होते ते देखील निघून गेले. गेलं निघून आता काहीच नाही. आता म्हणजे मला एकदम शांत असं हृदय. देवाने त्याच्या शांतीने तुम्हाला भरून काढलंय. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव मदन शिवन आहे. मी नालासोपाऱ्यातून आलो. माझी साक्ष आहे. माझ्याकडे टू व्हीलर बाईक आहे आणि माझी फॅमिली आता मोठी आहे. मुलं पण मोठी आहेत. मुलं मोठी झाल्याकारणास्तव आम्हाला बाईकवरती येणं जाणं प्रार्थनेसाठी येणं जाणं विशेषतः आम्हाला अवघड जायचं. मला गाडी चालवायला भरपूर त्रास व्हायचा. तर असेच मी रोज रविवारचं येणं जाणं असताना प्रफुल ब्रदर मला एकदा बोललेले, आता तुम्ही तुमची आता मुलं पण मोठी झाली तर तुम्ही आता फोर व्हीलर्सच्या प्लॅनिंग करा. तर मी बोललो ठीक आहे, देव जेव्हा योग्य वेळ येईल त्या टायमाला देईल. आणि मग मी ते सोडून दिलं. पण त्या टायमाला माझ्या मनामध्ये असं कुठंतरी वाटलं की आपल्याला फोर व्हीलर असते तर असं मनामध्ये असं वाटलं. पण पैशाचं प्लॅनिंग नव्हतं आणि काय मनामध्ये असे आपण मोठे स्वप्न का पाहावी म्हणून मग मी काही जास्त लक्ष दिलं नाही. पण त्या टायमाला कुठेतरी मनामध्ये असं निर्माण झालं आणि त्याच्यानंतर मग येत जात राहिलो. तर 2 महिन्याच्या आधी माझ्या मनामध्ये असं इकडून जा 2 महिन्याआधी मी मग असं विचार केला की ठीक आहे आपण कार शिकून तर घेऊया. आणि मग मी कार शिकायला लावले आणि त्याच दरम्यान मी लायसनचा पण प्लॅनिंग केला. तर माझी 2 व्हीलरचा ऑलरेडी लायसन होता. त्याच्यामध्येच मी हे 2 व्हीलर 3 व्हीलर आणि 4 व्हीलरचा असंच लायसन काढायला टाकला. आणि लर्निंग लायसन आल्याच्या नंतर पुढची प्रोसिजर पक्का लायसनची प्रोसिजर चालू होती. आणि मी गाडी पण शिकत होतो. आणि इकडून प्रार्थनेवरनं जाताना रविवारचा दिवस होता, प्रार्थनेवरनं जाताना मी ह्या साईडने चाललो होतो. तर रेंज ऑफिसच्या दरम्यानच मला पवित्र आत्म्याने आतून सांगितलं की तू ह्या शोरूममध्ये जा, तिथे ट्रू व्हॅल्यू करून मारुती सुझुकीचं आहे. तर त्या तिथे मी गेलो आणि गेल्याच्या नंतर तिकडे मी बघितलं आणि मला असं माझ्या मनामध्ये होतं की मला इको कार पाहिजे, इको गाडी घ्यायची होती. पण मी तिथं बाकी सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी बघितलं पण मला इको कार दिसली नाही. आणि मग तिकडून मी इकडे आलो आणि त्या दरम्यान मला त्याने एक अल्टो 800 LXIची अशी गाडी दाखवली. आणि मग पण ती छोटी होती, मनामध्ये असं वाटत नव्हतं की ती घ्यावी म्हणून. आणि त्या दरम्यान घरी आलो, तिथं आम्ही काही पक्कं केलं नाही. घरी आलो आणि त्या माझ्या मिसेसला असं स्वप्न पडलं, त्याच्या आधी स्वप्न पडलेलं की त्या स्वप्नामध्ये माझी मिसेस मला पाहत होती की तुम्ही कार चालवताय. सकाळी उठून मला बोलते हो तुम्ही कार चालवत होतात. मी बोला स्वप्नामध्ये नव्हते. पण ती बोलतं, मी बोललो तरी पण बोललो कोणती इको कार होती काय. ती बोलतो नाही नाही कार होती. तर मी बोललो कार होती मग काय माहिती तू स्वप्न कसं असेल काय माहिती. पण त्याच्यानंतर मग थोडे दिवस गेले आणि मग पुन्हांदा आम्ही त्या रविवारी थोडे दिवस गेल्याच्यानंतर पुन्हा त्या शोरूममध्ये गेलो आणि सारखी तीच गाडी अशी त्या गाडीवरतीच अट्रॅक्शन येत होतं. तिकडे गेल्याच्यानंतर असं वाटत होतं की ह्या गाडीला चौकशी करूया. आणि त्या गाडीमध्ये आम्ही मग नंतर इंटरेस्ट घातला, पाहिलं, बघितलं आणि ती गाडी म्हणजे चांगली याच्यामध्ये 22,000 किलोमीटर चालली होती. आणि ती फोर व्हीलर आम्ही घेतली. पण त्या दरम्यान मी एक प्रवचन बघत होतो ब्रदरांचा, आनंद परिपूर्ण होईल असं ब्रदरांचं प्रवचन आहे. त्या प्रवचनामध्ये ब्रदरांनी एक किस्सा सांगितला की एक फॅमिली होती, त्यांचं कुटुंब होतं आणि ते कुटुंब बाईकवरनं जात होतं. आणि बाईकवर जात असताना त्याची पाठीकडे जाडी बायको होती, पुढे 2 मुलं होती. आणि त्याची अशी अवघड परिस्थिती होती की तो गाडी चालवताना देवाला सारखा सांगायचा, देवा तू माझ्याकडे बघ, देवा तू माझ्याकडे बघ. मग ते सगळ्या गोष्टी ऐकून माझ्या पण मनामध्ये वाटलं, देवा माझी पण हीच परिस्थिती आहे. मी बरोबर त्यावेळेला ते प्रवचन लागलं. हां, ते प्रवचन मी पाहताना मी ते पाहिलं आणि मी बोललो देवा माझी पण परिस्थिती हीच आहे, पण तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि मी देवाला मी माझी इच्छा मी त्याच्या देवाच्या हातात दिलं. आणि देवाने आता काही दिवसातच मला एक अल्टो 800 LXI अशी कार देऊन आशीर्वादित केलं. म्हणून प्रभू येशूला मी धन्यवाद देतो. दादा तुमचं नाव सांगा. सुधीर शिंदे. तुमची काय साक्ष आहे. मी गेल्या महिन्यामध्ये मला हे डोकं मागे दुखत होतं पुष्कळ आणि इकडचं शिरा पण दुखत होत्या. किती दिवसापासून? एक 10-12 दिवस दुखत. 10-12 दिवस तुमचं डोकं दुखा आणि मागच्या शिरा पण दुखायच्या. तर मग सिस्टरांनी ते गाणं म्हणतात ना, तू मेरा खुदा चंगाई दाता, तू मेरा खुदा मुक्ती दाता. त्यावेळेला माझं ते दुखणं थांबलं होतं. मी ते साक्ष द्यायला येत होतो पण ते ब्रदर म्हणा लागले पूर्ण थांबल्याच्या नंतरच तुम्ही द्या. ते मी आता साक्ष देण्यासाठी आलो आहे. जेव्हा ते गाणं चालू असताना तुम्ही विश्वासाने भाग घेत होतात. हो.
त्याच्यानंतर मग तेव्हापासून गेल्या महिन्यापासून आतापर्यंत जवळजवळ एक महिन्याच्या आसपास झाले, आता ते तुमचं डोकंदुखी होत नाही आहे आणि मान पण दुखत नाही. पूर्ण बरं वाटलं मला, विषयाने पूर्ण बरं केलं. म्हणून पुढची काय साक्ष? तसं आता ह्या ब्रदरांनी मला गाडीची साक्ष दिली ना, म्हणून मी ते देतो. माझ्या मुलाची इच्छा होती क्रेटा नावाची गाडी त्याला हवी होती, पुष्कळ मागे लागला तर मला पाहिजे. तर ती इच्छा त्याची पूर्ण झाली 10 दिवसापूर्वी. प्रभूकडे मी प्रार्थना केली, म्हटलं ह्याला गाडी पाहिजे सारखा म्हणतोय, तर ह्याला गाडी मिळू दे. मुलाची इच्छा प्रभूने पूर्ण, आणि ज्याच्याकडनं गाडी घेतली ना त्याच्यामध्ये पण अक्रूस होता, म्हणजे कोणतरी ख्रिस्ती माणसंच होतं, त्याचीच गाडी मिळाली. सेकंड हँड गाडी घेतली पण चांगली गाडी मिळाली, अगदी नवीन 22 किलोमीटर चाललेली फक्त. देवाने तुमच्या मनातली इच्छा पूर्ण केली. माझ्या मुलाची इच्छा पूर्ण झाली आणि आमची पण इच्छा पूर्ण झाली, म्हणून प्रभूला धन्यवाद. तुमचं नाव सांगा. सोनम राजेश कर्णेवार. मी भिवंडीवरून आले. माझी साक्ष अशी आहे, माझ्या पायावर एवढं जाडं लाकूड असते, तो पडला माझ्या पायावर, अंगठ्यावर पडला आणि माझा पाय पूर्ण सुजला. आणि मला वाटलं नाही लागलं, खूप जोरात लागला, जोरात ओरडली आणि नसावंच पडला आणि खूप रडली. हितपरतनं सुजन आली पायापरतनं, हे पण दुखत होतं. आणि बघते तर संध्याकाळपर्यंत एवढा पाय सुजला माझा, मला चालायला येत नाही, काम करायला येत नाही. मग मी तेल पाणी लावलं, प्रार्थना पण केली ब्रदरांची, कब्र माती पण लावली, खूप प्रार्थना केली. मग मी व्हॉट्सअपमध्ये प्रार्थना विनंती पाठवली. आणि जेव्हा व्हॉट्सअपवर तुम्ही इथे आशिष प्रार्थना घरात प्रार्थना विनंती पाठवली, जेव्हा प्रार्थना विनंती पाठवली तेव्हा मला मेसेज आला का तुमच्यासाठी प्रार्थना करणार प्रभूयेशू तुम्हाला बरं करणार. त्या क्षणामध्ये मी ईश्वर, आणि मला जसं मी ते मेसेज बघितलं आणि तोडातनं मग मी प्रार्थनेला बसलेली, मी पण प्रार्थना करत होती. वचन मी तुला रोगमुक्त करणार वचन पण बोलत होती आणि वचनाजवळ प्रार्थना करत होती. आणि पाय एवढं सुजलेलं, एवढं दुखत होतं आणि खूप रडत होते. आणि जसं मला मेसेज आलं त्या टायमाला मला सामर्थ्य आलं, मी घरातच पडली. आणि मग ज्या वेळेला तुम्ही विनंती पाठवली तेव्हा इकडनं तुम्हाला असं रिप्लाय आलं की आमची टीम तुमच्यासाठी प्रार्थना करेल, त्याच वेळेला देवाची कृपा तुमच्यावर झाली आणि मी पडली. आणि माझा पाय 2-3 घंट्यात पूर्ण सुजन उतरून गेली. 2-3 तासामध्ये पूर्ण सूज उतरली आणि माझ्या पायाला ते डाग कोणत्या ह्या पायाला त्रास झाला होता, हे जे इथे काळं दिसतंय असं पूर्ण हे असं हत्तीसारखं सुजून गेलेलं. आणि आता म्हणजे पूर्ण सुजून उतरून गेले आणि जे इथे पण दुखत होतं ते पण गेलं. आणि ह्याच्यासाठी प्रार्थना केलेली. ह्याला पण दुसऱ्या दिवशी मला तकलीफ झाला आणि दुसऱ्या दिवशी ह्याला उलटी जुलाब आणि ताप भरून आलेलं, ताप उलटी जुलाब झाला. तर त्याच्यासाठी पण मी प्रार्थना केली आणि देवाकडे प्रार्थना करत होते. परत त्याच्यासाठी प्रार्थना विनंती पाठवली. खूप उलटी करत होता, नाकातून येत होता आणि जुलाब करत होता. आणि माझं पण पाय सुजलेलं, मी ह्याला कसं बघू, मला कसं बघू. मग प्रार्थना विनंती त्याच्यासाठी माझ्यासाठी पाठवली. मी पण बरी झाली आणि तिसऱ्या दिवशी ह्याचं ताप पण उतरलं आणि हा पण बरं झाला. म्हणून मी प्रभू येशूला धन्यवाद देते. अंत
जोर जोरात टाळ्या वाजवा, प्रभू येशूचे आभार मानम, हृदयातून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। तुमच्या जीवनातील प्रभूचे उपकार आठवून त्याचे आभार माना, आभार माना, आभार माना। त्याने तुमच्यावर केलेले उपकार विसरू नका, त्याने तुमच्यावर केलेलं महान प्रेम आणि त्याची महान करुणा, दया याचा विसर पडू देऊ नका। हृदयातून त्याचे आभार माना, मनापासून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू। प्रभूचा धन्यवाद करत रहा, धन्यवाद करत रहा। प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे, स्पर्श करत आहे। या क्षणाला, या क्षणाला, या क्षणाला प्रभूचा स्पर्श तुम्हाला होत आहे। हृदयातून त्याचे आभार मानत रहा, त्याच्या महान प्रेमासाठी आणि महान करुणेसाठी त्याला धन्यवाद देत रहा। धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद। आणि आता पूर्ण हृदय प्रभूकडे लावून ठेवा, हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण तोच जीवनाचा प्रभू आहे, मुक्तिदाता तोच आहे, अनंत जीवन तोच आम्हाला देऊ शकतो। हृदयातून विश्वास ठेवा त्याच्यावर। आणि आता प्रभूसाठी आपलं हृदय स्वच्छ करा, कुणाबद्दल तुमच्या मनात राग असेल तो काढून टाका, सगळ्यांना क्षमा करा, क्षमा करा सगळ्यांना, क्षमा करा सगळ्यांना। कुणाबद्दलही मनात राग ठेवू नका, कारण ही प्रभूची इच्छा आहे, प्रभूची आज्ञा आहे की आपल्या हृदयात कुणाबद्दलही राग असता कामा नये, सगळ्यांना क्षमा करा। टच, टच। आणि आता तुमची पापं प्रभू येशू समोर कबूल करा, प्रभू समोर नम्र व्हा आणि सगळी पापं प्रभूला सांगा। त्याच्या नजरेला काहीच गुप्त नाही आहे, काहीही झाकलेलं नाही आहे, तो क्षमा द्यायला तयार आहे। म्हणून पापं लपवू नका, कबूल करा। तुमच्या मनात आलेले सगळे वाईट विचार, डोळ्यांनी पाहिलेल्या वाईट गोष्टी, तोंडातून निघालेले वाईट शब्द, शिव्याशाप, खोटं बोलणं कबूल करा। चोरी, लबाडी, व्यभिचार, स्वार्थ, गर्व, खून, लाच घेणं, लाच देणं, सगळी पापं सांगा प्रभूला, सांगा तुमची पापं। आणि प्रभूला सांगा, होय प्रभू मला कबूल आहेत, मला मान्य आहेत, माझी सगळी पापं मला कबूल आहेत, मी सर्व पापं केलेली आहेत, मला कबूल आहेत माझी पापं। टच, टच। आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा। आपल्या पापांसाठी रडणारं हृदय देवाला आवडतं। आजारासाठी किंवा कोणत्याही दुःखासाठी रडू नका, तर पापांसाठी रडा। आपण जी पापं केलेली आहेत त्यासाठी आपल्याला वाईट वाटलं पाहिजे, दुःख झालं पाहिजे, आपल्या सगळ्या पापांसाठी रडा, अश्रू ढाळा आणि प्रभूला सांगा, प्रभू मला वाईट वाटतंय, मला दुःख होतंय, मी सगळी पापं केलेली आहेत, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, माझ्या या सर्व पापांसाठी मला वाईट वाटत आहे, मी पापी आहे, प्रभू मी पापी आहे, प्रभू मी महापापी आहे। आणि आता तुमच्या पापांसाठी प्रभूकडे क्षमा मागा, तुमचे दोन्ही हात उंच करा आणि तुमच्या हृदयाने प्रभूच्या क्रुसाकडे बघा, ज्यावर त्याने आपल्या पापमुक्तीसाठी बलिदान केलेलं आहे। आणि हृदयातून हाक देऊन त्याला सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, प्रभू दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर,
प्रभु मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर प्रभो, दया कर, मला तुझी गरज आहे, मला तुझी गरज आहे, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभो। आणि आता पूर्ण विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा। एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल। जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा। ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे, स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे। तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत, आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जावोत, शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने निघून जाऊ। सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका। ज्यांना नोकरी नाही त्यांना प्रभू नोकरी देऊ, ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ, ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन झालेले आहेत ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो। तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार दुःख संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ, आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत। टाळ्या वाजवा, प्रभू येशूचे आभार माना, मनापासून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा, आणि याच वेळेला तुम्हाला ज्या वस्तूंवर आशीर्वाद हवा आहे, पाणी, तेल, रुमाल किंवा इतर कोणत्याही वस्तूवर आशीर्वाद हवा असेल त्या हातात धरून उंच करा। प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल। तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत। तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल, तुम्ही जसं बोलाल तसं घडेल, तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल, सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल, तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल। आमीन। आणि आता ज्यांना पवित्र आत्मा हवा आहे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून जायचं आहे, तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा। तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो। आणि आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत। ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे। तुम्ही जर अद्याप प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवला नसेल आणि आज विश्वास ठेवून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर तुमचे हात सोडा, डोळे बंद करा आणि माझ्यामागे ही प्रार्थना बोला। हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे। मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस, तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास, तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास। हे प्रभू येशू, आज माझ्या अंतकरणात मी तुझा
स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस, तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गाणं घेऊया. जाऊ आपण सारे